correction over there. Honorable Deputy Speaker. Answer correction you pan. A correction answer you pan. आणि कॉलिंग अटेंशन तुम्ही घेऊची असं तुमच्या तिकडे रिक्वेस्ट केलं. ओके, आय विल कन्सिडर. तुम्ही मला आता सुद्धा सांगितलंय की एक कॉलिंग अटेंशन म्हणजे घेता म्हणून. तुम्ही हे कॉलिंग अटेंशन घेतलंय काय ना हाचे आन्सर मला जाय. संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे कॉलिंग अटेंशन तुम्ही घेऊचे हे हांव फाटल्या विधानसभेत मागिल्ले, ताज्या पयलीच्या विधानसभेत मागिल्ले. तुम्ही काढला आणि झिरो आवारा घातला हे बरोबर नाही. संजीवनी सहकारी साखर कारखाना हो शेतकऱ्या खातीर केल्लो आणि ताजेर कॉलिंग अटेंशन केल्ले. लयला म्हणून कोण तरी मेळ्ळे आणि ते तातूंत तुम्ही बांदगडी केल्या आणि त्यानंतर एका कोण तरी सोसायटीचो अध्यक्ष ताका सगळो उस दिला आणि हे कॉलिंग अटेंशन तुम्ही हांगा कित्याक घेना हो माझा प्रश्न असा. तुमकां तुम्ही म्हाका आन्सर द्या. एडवायझरी कमिटीन गव्हर्नमेंटान प्रोसिजरल एक मिनिट. Under Rule 49(2) of the Rules of Procedure of Conduct of Business of the Goa Legislative Assembly, I seek postponement of star LEQ number 13C. Speaker sir, आम्ही जेव्हा बिझनेस ॲडवायझरी कमिटी मीटिंग झाली त्यांना भूमिपुत्र बिलाचे आन्सर दुसऱ्यांदा आयिल्ले आहा. Speaker sir, the answer to unstarred LAQ number 85B dated 18-10-21 stands corrected as the bill is with the law department. No, no. Point is government has to make a clear statement whether the bill is allowed being lapsed or it is with law department and will go for assent to the governor later. Let us not play with words. Let's have a very speaker sir. Bhumiputra bill mante controversial bill sir. Discussion jayna asta pass jale mi sangla tya pramane law department kade ha assent tak vachcha na. Ha assent tak vachcha na clear sangam madhe. Speaker sir, under rule 49(2) of the rules of conduct of the Goa Legislative Assembly, I seek permission to postpone unstar LAQ number 69 to the next assembly. Unstar. Okay, we'll take up the postponed questions. Postpone star question 1A 6 of 6B. Sir, Rohan County. 1A of 6B? 1A of 6B or 6B? 6B. I may be permitted to ask postpone star LEQ 6B. Vagraja Patlar Dolla. Speaker sir, wa prashna khub detailan gallo. And I think this relates to all 40 members as far as the state of Goa is concerned. 2016 jawar jawar speaker sir, infrastructure of road highways from Patradevi to Parvari and Parvari chan parat Kankon paren the whole highway expansion has started. From 2016 till now speaker sir, jenna highway ji kama konang award zali amka aaj ashe zala ki rastyar gelo zalyar parat ghara pavatlo kay na वो प्रश्न पडटा. आज नॉर्थ सायड असू नाल्यार साऊथ सायड असू एवरीबडी इज सफरींग. डॅव्हलपमेंट जाय, डॅव्हलपमेंटच्या अगेन्स्ट कोण ना. रस्ते येतले बरे जातले पूण आज पिका सर अशें जालां की जे कॉन्ट्रेक्टर तुम्ही घाले तांचेर आज कोण पळयना. नोबडी इज हॅविंग अ लूक एट डॅम. ते कितें करता ते चल्ला तो कायदो जाला. पी डब्ल्यू डी आमच्या नॅशनल हायवेक विचारले ते म्हणटा सेंटरचे काम ते आमचे काम न्हय म्हणून. हांगा स्पीकर सर खंयचोच इंजिनियर जबाबदारी घेना इन टर्म्स ऑफ टेकिंग दीस रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द टायप ऑफ वर्क्स दॅट आर हॅपनिंग. हातूंत स्पीकर सर एक म्हणल्यार जो आज हांव पत्रादेवी टू परवरी समज बेल्ट घेतलो जाल्यार ज्या तरेन काम चल्लां ते सरकार तुमच्या दारी पेडण्या गेल्ले तेन्ना डेप्युटी चीफ मिनिस्टर बाबू आजगांवकारान म्हणलें कोण तरी घाटी येवन काम करता म्हणून. हांव नको कोण घाटी तांकां खबर आसतलें. आज स्पीकर सर तें काम चालू आसतना एवरी कॉन्स्टिट्युएन्सी इज हॅविंग प्रॉब्लेम्स. प्रॉब्लेम जातले अशें म्हणना, टर्न अराउंड टायम पळोवचो पडटा. आज स्पीकर सर आमी टेल एंडाक आसा, उदकाचो विशय आमी कालूय मांडला, आमकां त्रास जाता म्हणून.
पायपलायन गेट्स बस्टेड कित्या खातीर तो मशीन घालें म्हणून पायपलायन बस जातकर पूर्ण गिरवड्या समज बंद जालें जाल्यार सालिगांव कलांगूट आनी पर्वरी आर इमिजिएटली अफेक्टेड इन एडिशन टू सियोली चार मतदारसंघांक त्रास जाता 10 दीस उदकाचो एक थेंब येना अंडरग्राउंड केबल स्नॅप जाता लायट नाच जाता नोबडी इज एबल टू सर्वीस दीस एरिया स्पीकर सर जेन्ना आमी मिटिंगो घेतात आमी आज म्हणटा स्वयं पूर्ण गोंय अंत्योदय पर्यंत सगळी स्किमी अंत्योदय म्हणजे सगळे लास्ट मनशाक पावप जाल्यार म्हाका प्रश्न पडटा स्पीकर सर जेन्ना शेतकरी आमी म्हणटा लास्ट अंत्योदयाचो एक लास्ट मनीस एक आसा ज्या तो शेतीचेर आज पोट भरता कोविडा वेळार जाल्यार ताका तरी सांबाळपाची काळजी आमी घेवपाक जाय बट अनफॉर्च्युनेटली स्पीकर सर द सब स्टँडर्ड वर्क्स वेअर ऑल डेब्रीज बाकीचे शेतान भरलां बाकीचे केलां कोणाक आयकना 2 वर्सां जालीं हांव आनी जय साळगांवकर आमदार सालिगांव कॉन्स्टिट्युएंसी थंय हायवेर वता आनी करेक्शन्स मागता वेन देर आर इंजिनियर्स हू आर डेजिग्नेटेड टू डू दीस जॉब MLAs नीड टू गो एंड टेल देम करेक्शन्स आनी करेक्शन सांगता आसतना आयकुपी कोण ना वयल्यान दादागिरीची भाशा हातूंत स्पीकर सर सगळीं शेतांय पडीक वता कन्सल्टंटा कडेन उलोवंक प्रयत्न केलो जाल्यार देर आर प्रॉब्लेम्स इन द रोड एज फार द डिझायन इज कन्सर्न खंय कलवट बांदला रस्त्याचो ताज्या सायडीक नालोच ना नालो खंय तरी पयस कलवट हांगा उदकाचो फ्लोच ना परत भरतात बारीक बारीक गोश्टीचेर स्पीकर सर लास्ट 2 इयर्स 3 इयर्स वी हॅव बीन टेलिंग वॉट द प्रॉब्लेम्स ऑफ दीस रोड सर इन एडिशन टू दीस पॉटहोल्स भरल्या देब्रीस पडला रस्ते फुटल्या हे म्हाका दिसता पेडणेच्यान काणकोण पर्यंत सगळे लोक उलयत आसात तुमचेय स्पीकर सर तोच प्रॉब्लेम आसा हांवें पेटय स्पीकर सर मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रांसपोर्ट हायवेजा कडल्यान एक डॉक्युमेंट काडून पळयलो इट वॉज क्वायट सरप्रायजींग दॅट मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रांसपोर्ट हायवेज इज ऑन रिकॉर्ड सेईंग दॅट द नेचर ऑफ रोड्स इज द कॉज ऑफ नियरली अ थर्ड ऑफ एक्सिडेंट्स दॅट अकर इन गोवा 3,440 रोड एक्सिडेंट जाले 2019 वर्सान 1,160 जाले बिकॉज ऑफ दीस टायप ऑफ रोड कंडिशन्स ऑन द हायवे लिडींग टू 66 डेथ्स हे हांव सांगना मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रांसपोर्ट हायवेचो रिपोर्ट सांगता स्पीकर सर आनी एक 39 एक्सिडेंट्स टेक प्लेस एट वाय जंक्शन्स कित्याक मेर्शे वचनी पळय स्पीकर सर तूं अटल सेतू कडेन वता आसतना लेफ्ट घेवप रायट घेवप मदल्यान वचप खंय वचप सगळो घुस्पता मनीस यू डोंट नो वेर टू गो दीस टायप ऑफ जंक्शन्स हॅव हॅड रफली अबाउट 39 एक्सिडेंट्स 1,244 एक्सिडेंट जाले स्पीकर सर नॅशनल हायवेचेर आनी ह्याच मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रांसपोर्ट हायवेजच्या रिकॉर्डा प्रमाणे दीस नॅशनल हायवेज आर बींग लुक्ड बाय द स्टेट PWD एन्ड नॉट अंडर द ज्युरिस्डिक्शन ऑफ द नॅशनल हायवे ऑथॉरिटीज ऑफ इंडिया म्हणटा आतां स्पीकर सर 297 रोड एक्सिडेंट्सान जे 2019 दाखयले तातूंत 107 ते म्हणटा इज बिकॉज ऑफ दीस स्मॉल इश्यूज एज फार द रोड इज कन्सर्न एन्ड वेदर रोड एक्सपान्शन इज हॅपनिंग आज स्पीकर सर एक्सिडेंट जाले म्हज्या कॉन्स्टिट्युएंसीन स्पीकर सर भायर सरता आसतना चलये भुरग्यांनी पांय फोडून घेतिल्ले आसा पॉटहोल्स काडपाक PWD जमना ते कॉन्ट्रॅक्टर दाखयता असो हो कॉन्ट्रॅक्टर कोण सरकारी जावंय वो म्हाका प्रश्न पडला सगळ्या गोंयच्या लोकांक पडला म्हजो पयलो सप्लिमेंटरी आमच्या PWD मिनिस्टराक स्पीकर सर आय वूड लायक टू नो फ्रॉम द हॉनरेबल मिनिस्टर वेदर जे हांव आतां पर्यंत उलयलां दॅट द गव्हर्नमेंट एग्रीज दॅट द हायवे रोड्स इन द स्टेट आर ऑफ सब स्टँडर्ड वर्क्स अनमोटोरेबल एन्ड इन डिफेक्टिव्ह कंडिशन इफ सो हू आर दोज कॉन्ट्रॅक्टर्स हॅव यू इन्वेस्टिगेटेड ऑन द कंप्लेन्स रेज्ड इन्वेस्टिगेशन केलां जाल्यार तुमी एक्शन नाल्यार रिस्पॉन्सिबिलिटी कितें फिक्स केली तुमी शोकॉस काडल्या तुमी नॅशनल हायवे बरयला ऑथॉरिटीक के काम सारकें ना म्हणून हो म्हजो पयलो प्रश्न स्पीकर सर माननीय आमदार रोहनबाब खोटेन प्रश्न जो विचारला तेजें उत्तर दिता आमी नॅशनल हायवेचें काम पत्रादेवी टू काणकोण आनी मदीं ज्यो विविध पॅकेजींनी काम चालू जाता आनी विविध पॅकेजींनी हें काम चालू जाता आनी हें काम चालू जाता आसतना आमी डिसेंबरा खातीर हें काम कंप्लीट करपाचें आमचें टार्गेट आसा सायट इन्स्पेक्शन आमी प्रत्येक म्हयन्याक
सायट इन्स्पेक्शन घेता आनी सायट इन्स्पेक्शना प्रमाणे जे रोहन बाबान सांगला कित्याक फाटल्या दिसांनी पायपलायन एक फुटलेली काम करता आसतना आनी जी उदकाची पायपलायन फुटली तेन्ना आमी पळयलां ह्या वाठाराक परवरी वाठाराक कलंगूट वाठाराक सिवोली वाठाराक उदकाची शॉर्टेज जाली आनी पायप हे मुद्दम पर्पजली फोडूं ना हे सिफ्टींग करपाचे आसुल्ले खूब टायम जालो ते सिफ्टींग करपाचे पेंडींग जायत आसुल्ले कितली वर्सां आनी ते मागीर आमी घेतले कित्याक तो नॅशनल हायवे जो स्ट्रेच आसा तो कम्प्लीट करपा खातीर आनी जी पायपलायन खर्च आयला जी पायपलायन बस्ट जाली जी शिफ्ट करता आसतना तो सगळो खर्च तो नॅशनल हायवेचो कॉन्ट्रेक्टर आसा एम बी राव हेणी सगळो खर्च हो केल्लो आसा आनी परतोन आतां ती पायपलायन जी मेन पायपलायन आसा जी ओसनोड्या वॉटर ट्रिटमेंट प्लांट साकून जी कोस्टल बेल्टाक परवरी पायपलायन येता ती आनी परतोन डॅमेज जावची ना कित्याक नॅशनल हायवेच्या मदोमद आसली ती आमी सगळी शिफ्टींग केल्या आनी नवी पायपलायन आमी घातल्या जी ओल्ड आसा ती रिप्लेस केल्ली आसा जे नॅशनल हायवेचें काम आसा पत्रादेवी टू म्हापसा हें जें काम आसा आमी डिसेंबराक कम्प्लीट करतले सगळो रोड जो आसा हो टार रोड आसा तो काडलो वेतलो आनी तुगेलो काँक्रीट रोड थंय फोर लायन घातले वेतले तशेंच सर्वीस रोडार सुद्दां आमकां जागो एवेलेबल जाल्लो आसा दोन तीन केसी आसुल्ल्यो रिहेबिलेट करपाच्यो तेंची आमी केसी सेटल केल्या आनी तेंची स्पीकर सर म्हजो प्रश्न वेरी पॉयंटेड आसा हय जी आमी रिहेबिलेट करपाचो विशय आसुल्लो आनी फाटल्या दिसांनी खूब वर्सां जालीं तो जमनीचो विशय जो सुटना आसुल्लो आनी आतां आमचो जमनीचो विशय सुटला जो सेटलमेंट ऑफिसर जो आसा लँड सेटलमेंट ऑफिसर आमचे कडेन रेवेन्यू डिपार्टमेंटान दिल्लो आसा तो बऱ्या पैकी काम करता आनी जमनीचो विशय सुटला जे सर्वीस रोड घालपाक आसुल्ले नॅशनल हायवे फोर लेन येता पत्रादेवी टू आमगेले म्हापसा क्रसवाडा म्हटल्यार आनी फुडें ताका पॅकेजीन आसा तें तुगेलें वेर्ना म्हटल्यार हें काम चालू आसा आनी हे जमनीचो विशय आतां टोटली सुटला जे सर्वीस रोड जाय बरें आनी स्पीकर सर लोकांक आय एम नॉट टॉकिंग ऑन लँड एक्विजिशन आय एम आस्किंग ऑन द क्वालिटी ऑफ रोड सर लेट हिम इट्स को रिलेटेड स्पीकर सर पावणे बारा झाले यू आन्सर लेट हिम आन्सर माय स्पेसिफिक क्वेश्चन व्हेन यू रेज द क्वेश्चन ही डिड नॉट से यू नॉट आन्सरिंग माय क्वेश्चन लेट हिम आन्सर नो स्पीकर सर की आम्ही काँक्रीट रोड फोर लेन घालता असताना खूपशो डिफिकल्टी आल्या आनी ह्यो डिफिकल्टी आमी सोडटात कित्याक जमनीचो विशय आसुल्लो लोक म्हणटा पयली सर्वीस रोड करा आनी त्या प्रमाणे लोकांची मागणी आसा जे धारगळ आनी बाकीचे जे गांव आसा मदीं मदीं जे पत्रादेवी टू म्हापसा म्हटल्यार मदीं जे गांव लागता तेंच्यांनी मागणी केल्या सर्वीस रोड पयली करचे आनी मागीर नॅशनल हायवेचे जे काँक्रीट काम आसा ते मागीर करचे ते खातीर सगळो विशय आतां आमी प्रत्येक म्हयन्याक एक मिटींग घेवन हो विशय स्थानीक जे आमदार आसा तांकां सुद्दां आमी विश्वासाक घेता आनी हे जे विशय जे आसा सोडटा आतां ट्रॅफीक सिग्नल घालपाक सुद्दां खूब मागणी आसा प्रत्येक आमदाराच्यो त्या वाठाराक आमी ट्रॅफीक सिग्नल सुद्दां घालतले आनी क्वॉलिटीचे रोड आमी दिवपाचें काम जें आसा आमी डिसेंबर पर्यंत हो नॅशनल हायवे पत्रादेवी टू म्हापसा करसवाडा हो रोड आसा हो कम्प्लीट करपाचे आमी डॅफिनेटली हे क्वॉलिटीचें काम आमी करतले आतां सद्याक काम चालू आसतना कामाचे थंय मशिनरी हॅवी मशिनरी आसता काम करता आसतना रस्तो डायवर्ट करता परतोन हें करता म्हणजे त्या खातीर हें मातशें रस्त्याचे थंय पोट होल्स पडलेले पूण आतां आमी काम स्पिडीन चालू केलां पावसूय सोंपलेलो आसा आनी ताप पडलेलो आसा हांव रोहन बाबाक सांगूं सोदतां बऱ्या पैकी नॅशनल हायवे जो आसा पत्रादेवी टू म्हापसा हो बऱ्या क्वॉलिटीचो आमी डिसेंबर पर्यंत कम्प्लीट करतले आनी पायपलायन जी फुट्टा स्पीकर सर ती परतून आनी फुटची ना कित्याक आमी आतां सगळी पायपलायन जी नॅशनल हायवेच्या स्ट्रॅचा भितर येताली ती सगळी आमी शिफ्ट केल्या आनी ही शिफ्ट आतां न्ही फाटली 5 वर्सां पयलीं केल्यार हें अशें जायनासलें आनी तेन्ना कोणी विचारना दिसता पयलींच्या मिनिस्टराक पूण आमी हें काम जें आसा पर्सनली हांव नॅशनल हायवेचेर भोंवन हीं कामां कम्प्लीट करून घेता स्पीकर सर म्हाका एकूच प्रश्न आसा हांवें जो प्रश्न विचारलो तो उत्तर दिता काय ताका उलोवंक जाय तें तो सांगता म्हाका प्रश्न सारको स्पेसिफीक आसा कॉन्ट्रेक्टर तो कोण तरी ताणें कॉन्ट्रेक्टर कोण म्हणलो तुवें स्पीकर सर कॉन्ट्रेक्टर जो आसा एम बी राव कॉन्ट्रेक्टर स्पीकर सर एकूच मिनिट
एक मिनीट स्पीकर सर, स्पेसिफिकली हांव ताका सांगता, कॉन्ट्रॅक्टर जो आसा पळय न्ही, वो क्विनी गाडयो कन्स्ट्रक्शन इंजिनियरींग ग्रूप कंपनी लिमिटेड MS वेंकटराव इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायवेट लिमिटेड जॉयंट वेंचर ऑफ पत्रादेवी करसवाडा. पॅकेज 2 इज एन MS नवयुगा इंजिनियरींग कंपनी लिमिटेड फ्रॉम द करसवाडा पोरवोरीम टू पेंजीम बांबोलीम सेक्शन. पॅकेज 1 मिस दिलीप बिल्डकॉन लिमिटेड एप्रोच रोड फ्रॉम द जुवारी ब्रिज टू पणजी बेंगलोर सेक्शन. ओके, पॅकेज 2 विच इज एन दिलीप बिल्डकॉन. तुवें जो प्रश्न विचारलो स्पेसिफिकली तुका सांगता, आमी दोनदा शोकॉज म्हणजे पहिल्याय कॉन्ट्रॅक्टराक इश्यू केल्या, दुसऱ्याय कॉन्ट्रॅक्टराक इश्यू केल्ली आसा शोकॉज. ना केल्या दिलीप बिल्डकॉन. हांव तुका जाय जाल्यार तेज्यो शोकॉज तुका केन्ना इश्यू केल्या तेज्यो डेटी दिता. नॅशनल हायवे बरयला, नॅशनल हायवेकूय बरयल्या. शोकॉज शोकॉज ज्यो आमी तांकां इश्यू केल्या तेजी कॉपी जी आसा ती MORTIच्योकूय धाडून दिल्ल्यो आसा दोगांयच्यो. तिसरी गजाल, तुवें जें सांगलें पळय न्ही, दीस इज एन ऑनगोईंग वर्क, सो दॅट अनलेस एन अंटील आमी हँड ओवर अजून प्रोजेक्ट घेवंक ना, त्या ती डिफेक्ट लायबिलिटी पेरीट हो तांच्याच कडेन उरता. तांच्यांनी कंप्लिटली प्रोजेक्ट जो आसा पळय न्ही, हो आमी जेन्ना हँड ओवर घेतले तेन्ना तूं जें सांगता आतां जो डिफेक्ट आसा तो तांच्यांनी रेक्टिफाय करून दिवप हें काम तेजें तूं म्हणटा तें. कदाचीत खंयसर जर डिफेक्ट लायबिलिटी आसत जो कितें आसा ती करून घेवपाचें काम हें आमचें आसा. थंयसर आमचो ऑथॉरिटी इंजिनियर वीच इज एपॉयंटेड बाय द MORTH हू इज अ कन्सल्टंट ऑन डॅट प्रोजेक्ट तो पर्सनली मॉनिटर करता. आनी सगळी डिफेक्ट लायबिलिटी पिरियड जी आसा पळय न्हू, December 21 पर्यंत हो प्रोजेक्ट कंप्लीट जावपाचो आसा. आनी त्या खातीर December 21 पर्यंत आमी हँड ओवर घेवच्या पयलीं सगळे डिफेक्ट ह्या प्रोजेक्टाचे आसा हे रेक्टिफाय करता. मानता डिफेक्ट आसा म्हणून, तू मानता डिफेक्ट आसा म्हणून? आत्ता मानूंक शकना, आमचो ऑथॉरिटी इंजिनियर आहा हो प्रत्येक थंय वचून पळयता. आनी जेन्ना 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 आमी जेन्ना हँड ओवर घेतले तेन्ना त्या प्रोजेक्ट जो आसा कंप्लीटली हो एकदा वचून इन्स्पेक्शन करतले. ते हांव पळय इंजिनियर करता कितें, इंजिनियर इंजिनियर करता कितें, म्हणजे आज अटल सेतू इज बींग रिपेर्ड ऑन डिफेक्ट लायबिलिटी पिरियड, म्हणजे तुझो वाट लायला म्हणून तातूंत काम करता. मागीर कॉन्ट्रेक्टर काम सारको करचो ना आनी एवरीथींग इज अ डिफेक्ट लायबिलिटी. नंबर 2, ताणें NHAIक बरयला जाल्यार ताणें कितें रिप्लाय दिला ती दिवची? स्पीकर सर, UP सरकार, सेम BJP सरकार, सेंटराक BJP, हांगाय BJP, थंय UPक BJP. आतां UPन तुका सांगता स्पीकर सर, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया कंप्लेन आयली UP सरकारा कडल्यान. गायत्री प्रोजेक्ट्स म्हणून ताणें जें काम केल्लें, 4 लेनिंग ऑफ रोड फ्रॉम सुलतानपूर टू वाराणसी इन UP, सुलतानपूर टू वाराणसी इन UP ह्या तशाच कॉन्ट्रेक्टर गायत्री प्रोजेक्ट्स म्हणून काम केल्लें. डिफेक्टीव काम म्हणून जेन्ना आयडेंटिफाय जालें, नॅशनल हायवेन ताका नॉन परफॉर्मर केलो, ताजे क्वॉलिटी सारकी ना म्हणून ताजें काम काडलें आनी दे एक्चुली डिबार्ड हिम फॉर द फर्म एंड दॅट पर्सनल फॉर अप टू 3 इयर्स. म्हणजे जो काम करना ताजेर नॅशनल हायवे एक्शन घेतलें. आतां CM सांगता, सेम मिनिस्ट्री ऑफ रोड एंड ट्रांसपोर्ट एंड हायवेज आमी मागता, 3000 ऑड एक्सिडेंट्स हांवें तुका सांगले. बाब मिनिस्टर म्हणटा December 21 पर्यंत सारको जातलो. तुमी वचून पळयात रस्त्यार, स्पीकर सर, घोड्यार बसला काय रस्त्यार चलयता म्हाका खबर ना. दुसरें, जेन्ना वी आर एज MLAs ऑर सरपंच ऑर ZP आर टेलिंग वॉट द वर्क्स एंड वॉट द प्रॉब्लेम्स आर, म्हाका चीफ मिनिस्टरान चार्ज घेतिल्लो ना याद आसा, पत्रादेवीच्यान काणकोण फूल हायवे राउंड मारिल्लो म्हणून आय एम प्रिटी श्युअर ही हॅड आयडेंटिफायड द प्रॉब्लेम्स एंड टोल्ड अबाउट द लॅप्सीज देन. दीस वॉज इन 2019 जुलय 14 काय 15 तारीख, ती तूं चॅक कर. त्या दिसा गेल्लो तो. आनी तेन्नाच्यान आतां समज मुख्यमंत्र्याक समज कोण आयकना, PWD मिनिस्टराक आयकना, कोण तो प्रसाद राव काय MVR कोण आसा तो, आनी आमचे आमी सांगिल्लें सजेशन दिना, तातूंत सर्वसामान्य लोकांचो सरकार सर्वसामान्य मनीस सारकें जिवन जिगूंक पावना. मनीस रस्त्यार आयलो घरा पावतलो काय ना ती गॅरंटी ना. उदकाची लायन बस जाल्यार फुडें जावचें ना म्हणून हो सांगता मिनिस्टर काय ताणें सांगपाचें? स्पीकर सर, आय एम आस्किंग फॉर एक्शन on this particular contractor for the flaws what he has done in the last 3-4 years of this particular route which he has taken up. And he zaina am sang na jata am sang jata kide kortalo sang zaina samajpache kide chalna te bidellan sagdyan bare power magpak sarkari zamai karun dovla ani ami hanga barik barik lok hanga dis bar martale amka tras jata. Speaker sir, ek kadamba rashillo मनीस भायर पडलो, दिसनाशिल्ले कदंबा ट्रान्सपोर्टान, ताजे चलीक जॉब ना, आवयक जॉब ना, ते बाबडे रस्त्यार स्कूटर घेवन येताले, जंक्शनार पोट ओलान गेले, पडले, वाटी फुटल्या, घरान पोटाक 2 वेळचे जेवण ना. स्पीकर सर, आतां कोण कॉन्ट्रेक्टर दितलो काय PWD मिनिस्टर दितलो काय CM दितलो?
आय एम गिविंग अ एग्जाम्पल हाउ इट इज. आय नीड अ कॅटेगरिकल एश्युरन्स फ्रॉम द PWD मिनिस्टर ऑर द चीफ मिनिस्टर दॅट ही इज गोईंग टू ऍक्ट अपॉन वॉट आय एम टेकिंग द असेंब्ली. हांव रस्त्यार रावन प्रेस कॉन्फरन्स घेना, हांव असेंब्लीन डॉक्युमेंट्स घेवन उलयता. आनी तें समज सीएम आनी हो एश्युरन्स दिना 2021 तुमी कंप्लीट करून दिता मान्य आसा, गूड, म्हाका दिसना हे 2021 पर्यंत जातलें म्हणून, तरी तो म्हणटा म्हणून उतर घेता. पूण हें घेता आसतना लेट हिम स्पेसिफिकली टेल वी डोंट वॉन्ट टू गेट इन अवर मनी वीच वी हॅव पेड टू गेट रोड्स वीच आर टू बी डन एन्ड रिपेर्ड इन डिफेक्ट लायबिलिटी पिरियड. लेट हिम गीव अ कॅटेगरिकल एश्युरन्स दॅट ही इज गोईंग टू ऍक्ट अपॉन दीस. शो कॉस काढला, कितें घाललां, कितें ताका आतां दिवन पयलें. फर्स्ट सप्लिमेंटरीचो मिनिस्टर. स्पीकर सर, पॅकेज वन रादेवी टू करसवाडा, पॅकेज टू पणजी टू बांबोळी, आनी पॅकेज परतून 1, 2, 3 ह्यो ज्यो आसा, हें जें काम आमी सेवकस नोटीस काडलेली एका फाटले दिसांनी एम ई राव कॉन्ट्रेक्टराक, ते त्या प्रमाणे सायड इन्स्पेक्शन सुद्दां चालू आसा आनी आमी एक्शन घेतले. पूण आमी जें सांगता क्वॉलिटीचें नॅशनल हायवेचें काम जें आसा हें आमच्या माननीय मुख्यमंत्र्यान सांगलां, डिसेंबर पर्यंत 2021 कंप्लीट जातलें, बरें काँक्रीट रोड फोर लेन मेळटले, आनी तेच बरोबर सर्वीस रोड जे आसा बरे हॉटमिक्स कार्पेट. सर, मिनिस्टर गव्हर्नमेंटाचो पार्टनर न्ही प्रसाद रावाचो. वन मिनिट, लेट हिम रिप्लाय. व्हाय इज ही टेकिंग अप फॉर द कॉन्ट्रॅक्टर? लेट हिम रिप्लाय प्लीज. व्हेन यू आर आस्किंग क्वेश्चन, डिड ही इंटरफेअर? ही इज नॉट आन्सरिंग टू व्हॉट आय एम आस्किंग. प्लीज आन्सर. स्पीकर सर, आमदार रोहनबाब खोटेन सांगले ते त्या प्रमाणे हे जे काम आसा ते आम्ही कंप्लीट करतले, आनी त्या प्रमाणे सेवकस नोटीस ज्यो काडल्या तेजेर आमी बेगीतल्या बेगीन एक्शन घेतले. कितें एक्शन घेतले रे? आतां सगळें सांगलें मरे, कितले दीस जाय ब्रिज काम सोंपतकर काय काम आसतना? स्पीकर सर, काम नॅशनल हायवेचे चालू आसा. कितले पैशे ते? काम चालू आसा. आमी पैशे कितले ते? पैशे आतां प्रत्येक पॅकेज जे आसा, प्रत्येक काम जे आसा ते 300 कोटीचे वयर आसा. प्रत्येक दिले तुवें? प्रत्येक काम 300 कोटीच्या वयर आसा. स्पीकर सर, एकूच मिनिट. त्या प्रमाणे एक मिनीट, ताणें विचारलेलें तुमी ताजेर कितें एक्शन घेतले काय म्हणून. हांव स्पेसिफिकली परत एकदां सांगतां, हाजेर कन्सल्टंट जो आसा इट इज ऑथॉरिटी इंजिनियर अपॉयंटेड बाय द MORTH. आमच्या कडल्यान जो रिपोर्ट शोकॉस पयली इश्यू करपाक जाय आसली. इट इज एन MORTH इंजिनियर नेम, वेळच्या वेळी तो बदलत असतो. आता कोण आता पळयता? हैदराबादचो कन्सल्टंट. इट इज अपॉइंटेड बाय द MORTH, द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, त्याच्या अंतर्गत ते अपॉइंट करता. आम्ही शोकॉस इश्यू करपाक जाय ती शोकॉस इश्यू केल्या, आणि त्याचेर ॲक्शन किती घेऊक जाय ती परत नॅशनल हायवे ऑथॉरिटी अंडर द MORTH त्यांच्यांनी घेऊक जाय. आम्ही त्याच्या खातीर जो रिपोर्ट धाडपाक जाय तो रिपोर्ट आम्ही फाटल्याही फावटी धाडला, आणि त्या खातीर सांगता आम्ही शोकॉस इश्यू केला. सो डॅट ॲक्शन तो जे सांगता ॲक्शन तू किती घेतलं काय म्हणून विचारता, ही ॲक्शन नॅशनल हायवे ऑथॉरिटीत घेऊची त्यांचेर ते घेतले. स्पीकर सर, ऑनरेबल सीएमाक हांव एकूच विचारता, सिन्स ही इज कम ऑन दीस सब्जेक्ट, तुवें रिपोर्ट जो धाडला युअर डिपार्टमेंट ताणी धाडला सबस्टँडर्ड वर्क म्हणून, प्लीज आय वूड आस्क हिम टू प्लीज टेबल इट ऑन द हांव परत इन द हाऊस. हांवें जो रिपोर्ट कितें धाडला पळय न्ही आमच्या हितूर, तांकां जो तांच्या इन्स्पेक्शनाच्या वेळार तांच्यांनी रिपोर्ट जो आसा हो तांच्यांनी धाडून दिल्लो आसा. बिकॉज सर, आय वील गो टू द नेक्स्ट LAQ. आय एम नॉट कन्विन्स्ड वीथ दीस, बट लेट द पीपल ऑफ गोवा नो वॉट द गव्हर्नमेंट इज टॉकिंग अबाउट. आज बिकॉज सर, दुसरो प्रश्न एनेक्चर घे, एनेक्चर वन काड तुजी रिप्लायची. एनेक्चर वन काड एक्विजिशनाचेर. सिरियल नंबर 6, सिरियल नंबर 11 आणि सिरियल नंबर 12 काड. स्पीकर सर, सिरियल नंबर 6 टॉक्स अबाउट द एक्विजिशन ऑफ द स्ट्रेच ॲट पोरवरीम. सिरियल नंबर 11 अँड 12 टॉक्स अबाउट द लँड एक्विजिशन ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ लिंक रोड ॲट मोपा. आज आमचा डेप्युटी चीफ मिनिस्टर ना, पण हाजेर स्पीकर सर एक प्रश्न, हातून दोन तीन वॅलिड प्रश्न आसा वीच गव्हर्नमेंट इज नॉट क्लियर. ताज्या खातीर कन्फ्युजनूय आसा. इल्ले जागे कुमुदाचे आसा, इल्ले लोकांचे विशय आसात, आनी इल्ले आमचे कोकेरो कडलो जो बेल्ट आसा वे फ्लाय ओवर हॅड टू कम तांचे रेजिडेंसाचे विशय आसा वीथ द चीफ मिनिस्टर हॅज बीन हॅविंग मिटिंग्स वीथ. आज स्पीकर सर म्हजो एक प्रश्न आसा. पयले आय वील टेक अबाउट
मोपा. मोपाचो लिंक रोड स्पीकर सर करता आसतना जवळ जवळ 3 लाख मेळ तुका एनेक्शन मेळो एनेक्शन मेळो मेळो मोपाची लिंक रोड करता आसतना 3,97,943 स्क्वेर मिटर्स इज बींग डन. हे स्पीकर सर पिंगचो इज ऑफ 3 पार्ट्स ऑफ द विलेज तुलसकरवाडी म्हणून गांव आणि त्या एरियेन स्पीकर सर वारकांडे कसरवाणे आणि आणि 1-3 जणां कडेन आमकां थंय गांवांत त्रास जाता. ह्या मोपाच्या एरियेक ऑलरेडी एक्विजिशनां आशिल्ली सडनली अ लिंक रोड कम्स. नाव वेन दीस लिंक रोड इज बींग टॉक्ट अबाउट एक्विजिशन पीपल से लँडाक लँड दी आमकां पयशे नाका म्हणून लोक परत रस्त्यार येतात कित्याक तांचे इनहेरिटेड जे आमी खरे भुमीपुत्र गोंयचे म्हणटा ते आसात थंय तांकां आज डिसलोकेट करपाचो प्रयत्न आसा. त्या टायमार स्पीकर सर आज मोपा दे हॅव बीन अगेन द एक्विजिशन प्रोसेस. They are talking to the government. Government is not talking to them. Number one. They are citing 3A and 3D. Acquisitions on paise and paise kashe pay karpache. Jai log kazu aan ye kari jalma kaadlo speaker sir. Aaj link road tayar karpak tanka sagre ne bhumi putraan katta. Tya katta kar 3,97,000 katta astana 28,000 suddenly aan ye kata. Survey number given. Now. Aani voy tatun gal munta. 28,337 square meters. Voy tatun gal munta. आता माका प्रश्न एक असा स्पीकर सर इज इट दॅट मोपा ग्रोथ लिडींग टू कजिनो लॉबी अँड बिल्डर्स लॉबी तांकां कितें सपोर्ट करपाक नवो रस्त्याचो आंकडो चेंज बी केला काय म्हणून हो एक प्रश्न तकलेन गेलो. बारीक मनीस थंयच उरला जो आज रस्त्यार येवन झगडटा. दुसरे परवरीचो स्ट्रेच स्पीकर सर गिरवडच्यान आमी परवरी बाजार जेन्ना येता दोनी सायडीक शेतां आसा तांची शेतां आज एक्विजिशनाच्या अंडर तुमी घेता म्हण सांगली ते जागे कोमुनिदाचे पूण टॅनंट हे 1961 पयलींच्यान टॅनंट आसात ते लोक मेले भुरग्यांची नांवां अजून उतारेचेर येवना. सेम इशू पेडणे आसा एखादे बाकीच्या कॉन्स्टिट्युएन्सीनूय सेम आसतले. तिसरो विशय स्पीकर सर परवरी बाजाराच्यान 3 बिल्डिंगे कडेन वे द प्रोपोज फ्लायओवर इज वे दे आर इन दे हॅड गॉन टू द सुप्रीम कोर्ट एन्ड दे हॅड मेड सम डिमांड्स. तांकां तो सायडीचे हे नाका आशिल्ले सेंटर पायर जाय आशिल्लो हायट 8 मिटर जाय आशिल्ली FAR एक्सटेंशन जाय आशिल्लो. बाब मनोहर परिकर तेन्ना हॅड एग्रीड टू दीस टर्म्स. आय थिंक द प्रिंसिपल चीफ इंजिनियर ऑल्सो इज अवेअर अबाउट दीस. टुडे स्पीकर सर ऑल दीस पीपल आर नॉट हॅविंग क्लॅरिटी वॉट इज हॅपनिंग. आय वॉन्ट स्पेसिफीक रिप्लाय फ्रॉम द मिनिस्टर रिगार्डींग हे तिनूय हांचे स्टेटस कितें. कंपेन्सेशन समज तुमी परवडच्या वाठारांच्या लोकांक दिवंक सोदतात जाल्यार ज्यांची कुमुदात आसा आनी तातूंत ते टॅनंट्स आसा हांकां तुमी कशें दितले जांची नांवां उतारचेर आसत नासत पूण जाग्यार ते थंय आसा इन पोजिशन ऑफ. आनी तिसरें स्पीकर सर मोपा विशयाचेर करेक्शन्स घेतले काय दे वील मूव द वे दे आर हे 3 हेजेर म्हाका सांगात. सर पयलो तेजे परवरी बाजार टू 3 बिल्डींग हो जो नॅशनल हायवेचें एलिवेटेड ब्रिजाचें काम नॅशनल हायवे मिनिस्ट्री ऑफ रोड एंड ट्रांसपोर्ट हेणी हें टेंडर काडलेलें आनी हें टेंडर सुद्दां एजन्सीन कोट केलें तें MV राव. पूण काही लोकल विशय आसलो स्पीकर सर त्या लोकल विशयाचेर हो जो मॅटर आसा तें कोर्टाक गेलें आनी कोर्टाक भेटेर ते एलिवेटेड ब्रीज आसा तेजी हायट वाडोवपाचो बाकीचो विशय आसुल्लो त्या कारणान हे कोर्ट मॅटर आसले कारणान आमी वेट करता जेन्ना कोर्टाचो विशय सुट्टरे तो मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रांसपोर्टा कडल्यान तो एलिवेटेड ब्रीज जो आसा परवरी बाजार टू 3 बिल्डींग. स्पीकर सर सिन्स इज ऑन द सब्जेक्ट आय वील जस्ट लायक टू इंटरव्हीन. कोर्टान ते गेल्या कित्याक तुम्ही ऐकना म्हणून स्पीकर सर दुसरो म्हणून सरकाराक विचारता तुम्ही कितें उलोवंक सोदतात काय म्हणून. दुसरो विशय आसा मोपा एअरपोर्ट एक्सप्रेस हायवे हो जो विशय आसा हो जमनीचो विशय आमी लोकल MLA कडेन उलोवन गांवचे शेतकार भावा कडेन आमी डिस्कशन केलां आनी आमचो लँड सेटलमेंट ऑफिसर ह्या हें काम चालू आसा बऱ्या पैकी लोकांचे विशय सोडपाक आमचे प्रयत्न आसा. आमचे माननीय मुख्यमंत्री सुद्दां परतो परतून मिटींगे घेता आनी जो मोपा एअरपोर्टार एक्सप्रेस हायवे आसा मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रांसपोर्टान टेंडर काडला जवळ जवळ 900+ करोड रुपयाचे टेंडर काडला आनी हे काम आतां कॉन्ट्रेक्टर सुद्दां एजन्सी अपॉयंट जातले. पूण लोकांचे जे रस्ते म्हणजे जमनीचो विशय जो आसा जो लिंक रोड आसा तेका ते विशय आमी अमाउंट ना ना अमाउंट सारको सांगा
900 crores रुपीज खंय 900 कोटी किती सर एक मिनिट किलोमीटर 900 crores म्हणजे 300 कोटी खातात तुम्ही डायरेक्ट क्लिअर 300-400 कोटी खातात सर स्पीकर सर माननीय बाब रोहन खवटे ह्याने 3 प्रश्न विचारल्या एक तो मोपाचेर उलयता दुसरो मोपाच्यान डायरेक्टली तो पर्वरी आयलो आनी पर्वरी डायरेक्ट लोकांची लँड आनी ताज्या उपरांत जे आसा तो टेनंटाची लँड ह्या 3 विशयाचेर उलयता हा मुद्दामून नॅशनल हायवे विच इज कनेक्टींग रोड फॉर द मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट टू द नॅशनल हायवे तुळसकरवाडी परत तुझे कासरवण्णे डिस्टन्स इट इज एप्रॉक्सिमेटली डिस्टन्स सांगता तुका हांव कितले ते इट इज एन डिस्टन्स 6.4 सर 54 crores पर किलोमीटर म्हणजे तो थंब रूल हा इन ऑल ग्रीनफील्ड नॅशनल हायवे प्रोजेक्ट 900 crore करप म्हणल्यार तुम्ही तुमचे सगळे इलेक्शन बी भितर घालताचे दिसता म्हाका क्लिअर कट 900 crore म्हणले जाणे एक मिनिट 54 crore पर किलोमीटर आहात लेट सर लेट नॅशनल हायवे ऑफिसर्स से कर सर म्हाका पहिली बाप रोहन खवटेन कितें विचारला तेजे तरी आन्सर करूं न्ही रोहन खवटेन आमकां मोपाचो कनेक्टींग रोडाचेर जें विचारलां तेजेर हांव ताका सांगता तुळसकरवाडी आसतले कासरवण्णे आसतले ह्या सगळ्या लोकां कडेन तो म्हणटा आमी कोणाच कडेन उलयना हांव ताका कंटिन्युअसली सांगता 10 ते 12 फावटी तांच्यो मिटींग्स जाल्यात तांकां सगळ्या जाणांक कन्सल्टेशनान घेवन ज्या पॉलिसीच्या प्रमाणे की तांकां कॉम्पेन्सेशन जे प्रेजेंट वेल्यू प्रमाणे तांकां कॉम्पेन्सेशन दिवपाचें एग्री केलां आनी तांकां दिवपाक सुरवात केलां रिएबिलिटेशन थंय जर चुकून कोणाचें घर आसलें जाल्यार तांकां रिएबिलेट करता बट मॅक्झिमम जाणांचें म्हाका खबर आसा तांचे एग्रीकल्चर शेत आनी ह्योच गजाली आसा त्या खातीर ताका सगळ्या जाणांक एट प्रेजेंट रेटाच्या प्रमाणे तांचें कॉम्पेन्सेशन दिवपाचें हें स्टार्ट केलां आनी त्याच नुसार ते जे आसा हे लँड एक्विजिशन जो आसा हो प्रोसेस थंयसलो कंप्लीट केला दुसरो प्रश्न तेणी विचारलो वीच इज एन पर्वरीतलो रोडाचो प्रश्न तेणी विचारलो एक्चुली वीच इज एन अपील सुप्रीम कोर्टांत आसा वीच इज एन म्हाका दिसता 13692/2019 सुप्रीम कोर्टान मॅटर हे एट प्रेजेंट पेंडींग आसा आनी एट प्रेजेंट पेंडींग आसल्या कारणान त्याय लोकांच्या बरोबर कन्सल्टेशन कंटिन्युअसली सुरू आसा तांकां आपलो FAR वाडोवन जाय आशिल्लो 2-3 विशय आसा तांच्या कडेन 2-3 फावटी मिटींग घेतल्या उपरांत तांच्या कडेन आत्तां एक मिनिट्स रेडी करून तांच्याच कडेन दिल्या आनी तांकां जर ओके जाता आसत जाल्यार त्या प्रमाणे जॉयंट एफिडेविट गव्हर्मेंटाचो न्ही तांचो तांच्याच कन्सल्टेशनान हितूर मात सुद्दां म्हणजे अनलेस एन अंटील ते एग्री जाल्या शिवाय आमी ह्या विशयाचेर फुडें वचना बट एक्झॅक्टली म्हाका आत्तां याद जायना की तांच्या कडेन कन्सल्टेशनान जे जे पॉयंट्स तांच्यांनी जे सांगल्या ते डिस्कशनान तांच्या कडेन घालून तांच्या कडेन म्युच्युअल दोगांनी मेळून एफिडेविट सुप्रीम कोर्टान दिवपाचें आनी तेज्या प्रमाणेच आमी फुडें वचपाचें हें डिसायड जालां तिसरो प्रश्न स्पीकर सर ताणें जो म्हटलो तो फक्त टॅनंट जे कोमुदातीत आसा तांच्या रेटाचे तुमी कितें करतले हो एकूच प्रश्न तुजो जो उरला त्या टॅनंटाच्या रेटाचे हांव फक्त जस्ट हांव तुका वेरीफाय करता आनी टॅनंटाच्या रेटाचे सांगता हेच तुजे 3 प्रश्न आशिल्ले बरोबर आसा स्पीकर सर एज फार एज द हायवे इज कन्सर्न CMN सांगलां जो पर्यंत सुप्रीम कोर्टाचे बरें आसा सुप्रीम कोर्टान सेटलमेंट टर्म्स फायल करपाक जाय सेटलमेंट टर्म्स कितें जाता वॉट द गव्हर्मेंट अँड वॉट आवर रेजिडेंट्स वॉन्ट टू कम टू CM इज ऑन रिकॉर्ड नाव इन द असेंब्ली सेईंग दॅट ही वील नॉट टच एनिथींग अनलेस द सेटलमेंट टर्म्स कम विथ द जॉईंट एफिडेविट एग्रीड नंबर 1 नंबर 2 स्पीकर सर मोपाचो विशय म्हणटा तो मोपाचो विशय आय डिसएग्री टू एग्री विथ वॉट इज सेईंग आज मोपाच्या हातून स्पीकर सर जे लँड ग्रॅबिंग तुम्ही म्हणतात जाल्यार हातून ते तुळसकरवाडीचे लोक सर्वायवलाक भोंवता जे लोक रस्त्यार येवन बोवाळ करता तांच्या कडेन तूं म्हणटा आपणें दिलें उलोवन जालें म्हणून दे आर नॉट आस्किंग फॉर कंपेन्सेशन टुडे दे आर सेईंग लँडाक लँड तरी दी आमकां म्हणून रिलोकेट ऑर वॉट एवर यू नीड टू टॉक एन्ड फायंड अ सोल्युशन फॉर इट स्पीकर सर आज डेप्युटी CM ना पूण ताज्या एरियेतली गजाल जेन्ना अशी भायर येता आणि इट इज अ पार्ट ऑफ दिस लिंक रोड विच कम्स लेटर दिस नीड्स टू बी सीन अँड थर्ड पार्ट स्पीकर सर विच ही हॅज सेड आय वॉन्ट अ कॅटेगरिकल एश्युरन्स फ्रॉम द चीफ मिनिस्टर की जे टेनंट आसा ते हायवेच्या एक्सपान्शनान भायर पडचे ना कित्याक आमी एक कॅल्क्युलेशन त्यांना CM केल्लें
ऑनरेबल सीएम देन मिस्टर मनोहर परिकर हैड कम विद द कैलकुलेशन दैट 50% टू कुमनीदात 50% टू टेनेंट्स ऑन द रेट विच इज एक्विजिशन आई डोंट नो इफ इट इज डॉक्युमेंटेड विद द हायवे ती माची चेक करा नाला एक फक्त तकलेन तुमच्या हातून धरा की व्हॉट आय एम हॅविंग एज अ प्रॉब्लेम माइट बी फ्रॉम पेडणे टू काणकोण लॉट ऑफ लँड्स माइट बी इन द कुमनीदात बट टेनेंट्स विल बी अ पार्ट सो टेनंट्साक तुम्ही कन्सिडर करता असताना एसओपी काढता असताना कुमुदा दिगन ताका सेटल करूनच करतले इतले डॅशुरन्स दिल्यार पुरो इक्वले स्पीकर सर आमचो लँड एक्विजिशन ऑफिसर हो जो टेनंटाचे लँड असा किंवा कोमुदिजन टेनंट जो असा पळय न्ही त्यांच्यानी आपले डॉक्युमेंट्स जे आसा त्याच्या कडेन सबमीट करचे डेफिनेटली आम्ही टेनंटाक भायर उडयतले अशें ना अकॉर्डिंग टू डेट त्यांनी वेरिफिकेशन केल्या प्रमाणे टेनंटाक जे कॉम्पेन्सेशन दिवपाक जाय ते तांची नावां ना प्रॉब्लेम कितें आसा कोमुनिदाद ऑफ खंयची तरी धर सेरुला धर तातूंत जे शेतकरी आसा तांचे पणजांचे नांवार प्रॉपर्टी ती आज तांच्या नावावर काय त्यांची पणजांची तरी नावं असतली पणजांची नावं लेट देम व्हेरीफाय डॉक्युमेंट सबमिट एक्झॅक्टली बिच यू नीड टू टेल त्यांनी ते डॉक्युमेंट सबमिट करू नये हे आता रेडीचे कसे हांव मरे सांगता मरे त्याचे सोपोनी मरे ना ना हो इम्पॉर्टंट हांव सांगता साडे 500 कोटी स्पीकर सर खूब जाणां दिसता थंय लायनीन त्या खातीर हांवें जाले हांव तांकां आन्सर करता ओके टोनी टोनी यू आस्क युअर क्वेश्चन त्या खातीर तुज्या टेनंटांचो जो डेफिनेटली ताजे टेनंटांचे जे तांचे ओल्ड तूं म्हणटा तशें तांच्या ग्रँड पेरंट्स आसतले तांचे डॉक्युमेंट्स आसतले ते कन्सिडर करून आमी टेनंटांक जे आसा हे पेमेंट करपाक जाय स्पीकर सर लिवन म्हाका फकत एक थोडो स्ट्रेच उलोवपाक जाय फ्रॉम ए टू अटूल सेटू टू मिलिटरी कॅम्प जस्ट जस्ट आस्क युअर क्वेश्चन नो 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 आय एम दिस थिंग आस्किंग नो आस्क युअर क्वेश्चन Sir, I am raising question to the PWD minister with respect to Kankon to Panje. हांव बाकीचे कडेन खंयच वचना काणकोण टू पणजे जे पळय आतां लोक ट्रॅव्हल करता स्कुटरीन मोटरीन म्हणजे पयर म्हाका काणकोण एकलो मेळ्ळो तुगेल्या कॉन्स्टिट्युएंसी हांव गेल्लो तेन्ना तो बायलेक सोडपाक आपल्या बायल ताजी बरी ना बायल पणजे काम करता ती डेली बाबडी ताका तो तिका हाडून पणजे सोडटा आनी सांजचो ऑफीस जातकीर पणजेच्यान परतो व्हरता तो म्हाका सांगता कितें तुमी कितें पळयता काय म्हणटा रस्त्यार कितें जालां काय म्हणटा ते दिल्ली बिल्डकॉन ब्रिज बांदता येदो व्हडलो ते पोंदां मेनटेन करपाचें काम कोणाचें आपल्या म्हणटा 15 मिनटां आनी फाटल्यान हात लावन पळोवचो पडटा बायल आसा काय उरली पडलें काय म्हणून सकल ही म्हणटा परिस्थिती जाल्या आमकां तापयता तुमी कितें करता काय म्हणटा आतां दिल्ली बिल्डकॉन काम करता येदो व्हडलें ब्रिजाचें काम करता त्या ब्रिजाच्या पोंदां हय तुमी ब्रिजाच्या पोंदां तुमी आतां इतले मंत्री त्या रस्त्या वयल्यान वता एका मंत्र्यान उबें रावन सांगचें तांकां वता आसतना त्रास जायना म्हणून गाडयेन गेल्यार सुद्दां आतां हे ब्रिजाच्या कॉन्ट्रॅक्टराक ब्रिजाचें काम बंद दवरपाक लाग त्या पयलीं कंप्लीट करपाक ना मरे इट इज सो सिंपल तुमचो त्या कॉन्ट्रॅक्टराचेर कंट्रोल ना आतां ब्रिजाचें तें काम करता सकयल बरो रोड दवरपाचो काम कोणाचें ताजें न्ही तुमचें काय ताजें सकयल पळय जो रोड मेनटेन करता तें काम करता आसतना सगळे रोड ताणें पेड्ड्यार केल्या तें मेनटेन करपाची जबाबदारी कोणाची तुमची काय त्या कॉन्ट्रॅक्टराची ताका सांग मरे दोन दीस ब्रिजाचें काम कंप्लीट बंद दवर सांग सगळें काम कंप्लीट करता म्हणसांग वील यू टेक एक्शन फॉर रिपेरिंग दीस रोड ऑन प्रायोरिटी ओके स्पीकर सर आय लायक टू आस्क द पीडब्ल्यूडी मिनिस्टर सांग मरे गणेश जस्ट सिट ऑन मिनिस्टर कॅन यू रिप्लाय सांग स्पीकर सर कॉन्ट्रॅक्टर दिलीप बिल्डकॉन जे काम करता जे पॅकेज 1 पॅकेज 2 आणि पॅकेज 3 ना म्हाका पॅकेज नाका म्हजे म्हणणे कितें सांग सांग ताजे सकल पळय जे रस्ते पेड्ड्यार जाल्या ते ताका रिपेर करपाक क्लॅरिफाय तुम्ही क्लॅरिफाय करा मरे वॉट इज दीस वॉट इज दीस या या आन्सर दिया स्पीकर सर सर आमकां कितलो वेळ एक क्वेश्चन दो आन्सर दिया आय लायक टू आस्क द ऑनरेबल मिनिस्टर पीडब्ल्यूडी स्पीकर सर आन्सर दिया एक क्वेश्चन कितलो वेळ नो स्पीकर सर आय आन्सर आन्सर दे आन्सर आन्सर दे स्पीकर सर आय वांट टू आस्क द पीडब्ल्यूडी मिनिस्टर सर सर क्वेश्चन म्हणून स्पीकराक राईट आहे
तुम्ही खातात ताजेर कोण उलयना सर स्पीकर सर ऑपोजिशनल लीडरान सांगला त्या प्रमाणे तो रस्तो मेंटेन करपाचे काम त्या कॉन्ट्रॅक्टराचेच असा कोणी कॉन्ट्रॅक्टर असूनही तो जर ब्रिज करता असत जाल्यार सकयलो रोड हांव जाता तितके बेगीन त्याका तो रोड जो असा आमकां काम बंद दवरपाची गरज ना बट तो रोड जो असा हो त्याका मेंटेन करपाक लायता आता डिटेलान होता ना बट तो मेंटेन करपाक लायता म्हाका दिसता बाब सुदीन ढवळीकर वॉर फुटिंगाचेर करपाक हय एक नोव्हेंबर पर्यंत सगळे एक चीफ मिनिस्टर वॉर फंडे उरचे ना म्हटलं एक तारखे पर्यंत काम सुरू झाला वॉर फुटिंगाचेर करपाक सर वो प्रश्न खूप महत्त्वाचा असा आपण डिस्कशन घ्या चीफ मिनिस्टरान खंचो नोव्हेंबर 1 तो सांगू ना अलगी वाली नोव्हेंबर 2000 आलो केला स्पीकर सर म्हाका दिसता ह्या क्वेश्चनाचेर बरोच वेळ डिस्कशन जाल्लें आसा त्या खातीर ह्या रस्ते ऑपोजिशन सांगला त्या प्रमाणे ते रस्तो मेंटेन करपाचे हांव म्हज्या डिपार्टमेंटाक सगळ्यांक सांगता की ताच्या कडल्यान ते सगळे मेंटेन करून घे म्हणून आय कॉल्ड आउट ऑलरेडी क्वेश्चन question number 1 question number 1 important question ha speaker sir just request karta maga ulopan jay speaker sir maga ulopan jay ruling acha treasury bench acha sangta speaker sir now discussion diyat na ra I already called out a question you don't answer half an hour discussion mag rahe call out then half an hour discussion this because on this highway very serious matters which you are not government is not able to answer let every mla tell what it is the pubs of 1b ditapuram 1b mere are ami yanga inga ami health ami pw minister asile sir sir minister to minister sir given on the minister to reply ask your question diga sir ask toni ask your question diga sir amga ek आम्ही वेदर प्रपोजल ऑफ अंडरग्राउंड स्पीकर इन सेंटा क्रूज एंड मेसर्स विलेज एज वेल एज इंस्टॉलेशन ऑफ एडिशनल डीटीसी सेंटर टू इम्प्रूव द पॉवर कंडिशन इन ऑल थ्री विलेजेस सांता क्रूज मेसेज एंड चिंबेल कॉन्स्टिट्युएंसी इज पेंडींग बिफोर द गवर्नमेंट म्हाका मंत्री आतां विचारूंक जाय तुमी जाणा आसतले फाटी विचारपाक जाय तूं कितें रावले हांव उलयतां म्हाका इतलेंच मंत्र्या कडेन विचारून तेजी लायट असो ना दिसता तो खुशी आहा जेन्ना ते आमचे हे येयले न्हू वी कॉल्ड इट टॉकी वातावरण सायक्लोन जालें तेन्ना आमच्या वाठारांत चार दीस लायट ना चार दीस लायट ना आनी आमी भायल्या देखून विथ द हेल्प ऑफ चीफ इंजिनियर आनी तुमचे आस्क युअर क्वेश्चन टोडे इंजिनियर धाडले आस द क्वेश्चन मॅन आय एम आस्किंग यू यू आर गिविंग फॉर ऑपोजिशन ओनली आय एम आस्किंग द क्वेश्चन आमी कितें एम एल ए न्हू आनी तूं कितें आहा तुका सांगता सचिलाक जाल्यार भायर काडटा तेन्ना पळय आमच्या हितून तें वातावरण अशें आसलें तीन चार दीस आमकां लायट नासली आनी गोंय म्हणटा झाडां माडांनी रोयलेलें गोंय तेन्ना म्हाका जातून तुवें 17 जुनाची अंडरग्रावंड केबलींग अबावट 8 crore तुवें म्हाका चिंबेल 14 to 16 kilometers टेंडर करून काम चालू केलें शाबासकी तुका आयज सांताक्रूज आनी मेर्सेस एन्ड फ्रॉम मडाना फार्मासी टू बांग हे अंडरग्रावंड केबलिंगाक हांव तुका कडेन 2 वर्सां जालीं मागतां कितले पावटी टेंडराक घालता तितले पावटी लो रेट म्हणून कोण व्हरना तेन्ना हांव खूब पावटी आयलो तुज्या फुड्यान जाताच गोंयांत दिसता पूण जायना एन्ड ड्यू टू पेंडेमीक ह्या 2 वर्सांक एबाउट 30% ऑफ रॉ मेटेरियल इज इन्क्रीज बिकॉज ऑफ नॉन सप्लाय ऑफ मेटेरियल हाचेर हितून म्हाका विचारपाक जाय पयलो म्हाजो सप्लिमेंटरी की तूं हे आतां म्हाजे 3 अंडरग्राउंड केबलींग उरल्या हाचेर केन्ना टेंडर जातले आनी केन्ना आमकां हे मेवतले ते सांगचे ते वेरी गूड स्पीकर सर तुका आनी उलोवपाक दिवपाक ऑनरेबल एम एल ए तोरी बाबान जे प्रस्न मांडला
हाँ फक्त तेका जे टेंडर तेणे म्हटला पळय द टेंडर फॉर द वर्क ऑफ एसटीएनसी अ न्यू ट्रांसफॉर्मर सेंटर यूटीटीसी वेर ऑलरेडी टेंडर्ड आणि अंडरग्राउंड केबलचे जे तो सांगता सांताक्रूज ब्रांड विलेज ऑफ डीटीसी तो टेंडर आम्ही स्पीकर सर 21/5/2021 काढलेलो पहिली तितू भितर कोण पार्टिसिपेट जावं ना म्हणून परतून एक्सटेंड कॉरिजनम काढून 14/6/2021 काढलो स्पीकर सर एक्सटेंड केलो परतून 30/6/2021 परतून एक्सटेंड केलो 16/7/2021 परतून एक्सटेंड केलो 13/8/2021 एक्सटेंड केलो 13/9/2021 एक्सटेंड केलो आता एक्सटेंड करून लास्ट डेट एक्सटेंशन ऑफ 15/11/2021 एक जो आसा वो टेंडराचो तुका डॉक्युमेंट हांगा असो तुका दिता दुसरो तुवें सांगलो पळय तो टेंडर जो मेर्सेज ओवर फिडर टू अंडरग्राउंड नेटवर्कींग 11 KV 3 crore 300 अल्युमिनियम केबल जो आसा तेकाच हो टेंडर 19/2/2021 काढलो पूण कोणूय पार्टिसिपेट जावं म्हूण तो असो एक्सटेंड करून करून 19/3/19/4 असो एक्सटेंड केलो आनी आतां परतून जो टेंडर जो आसा तो टेंडर ओपनींग डेट आसा 31/10/2021 सो हे हो दुसरो तुवें सांगला तो तिसरो जो तुवें सांगले पळय टेंडर ऑफ वर्क कन्वर्जन ऑफ सांताक्रूज फिडर टू अंडरग्राउंड केबल तोय टेंडर आम्ही 19/2/2021 काढलेलो मागीर तो असो एक्सटेंड करून 8/3/25/3/7/5/19/5/7/7/4/8/2/9 हो टेंडर करून आतां परतून हेजो एक्सटेंशन जे काल सोंपला आनी टेंडर आतां ऑनलायन सबमिशन डॉक्युमेंट आज जातले आनी ओपनींग ऑफ टॅक्निकल बिड्स परवां जातले सो हे तिनूय टेंडर जे सांगलेले भशेन तुजे एक तर तुका खबर आसा चालू आसा तें काम स्पीकर सर आनी तुमच्या मतदारसंघान म्हाका दिसता खुबशें आमी काम केलां आमी तूं आनी हांव 5 DTC आमी इनॉक्शन केल्या प्लस आनी 5 आनी 7 न्यू DTCचे टेंडर काडला सो ह्यो सगळ्यो गोश्टी जे इम्प्रुवमेंट करपाक जाय तुमच्या मतदारसंघान स्पीकर सर ही कामां चालू आसा आज ऑनगोईंग वर्क जे आसा 23 किलोमिटर्स जे तुम्ही इनॉग्रेशन केल्ले तुज्या बर्थडेच्या दिसा स्पीकर सर हे काम ऑनगोईंग आसा आनी हे पावसा कारण स्पीकर सर कितें जाता पावस चड पडल्या कारणान ते ट्रेनची बी भरता आनी जो फाटल्यान काम करून घेवपाक जाय म्हणजे स्पेस जो आसा म्हणजे इट शूड बी डन फास्ट इट डिले जाता पूण आतां म्हाका दिसता आमचो मनसून जो आसा हो कमी जाल्लो आसा आनी कॉन्ट्रेक्टराक आमी सांगला बेगिना बेगीन कामां करून आनी आय कॅन एश्युअर यू दॅट वी वील ट्राय टू नेक्स्ट मनसून तुमकां हो फिडराचे त्रास जावचे ना जे तुका खबर आसा झाडां पडोन पावसान तातूंत तुवें हॅल्प केलां डिपार्टमेंटान आनी डिपार्टमेंटान वी ट्राय टू रिस्टोर वॉट एवर बेस्ट वी कूड गू तुजे मतदारसंघान म्हाका दिसता कितलेशे पूल पडून आमी उबे केले सो तुवें सांगला पळय सगळीं कामां ऑन द प्रोसेस आसा एन्ड वी वील फॉलो अप एन्ड गॅट इट डन आय थिंक ह्यो गोश्टी करता तेन्ना एज अ एस्टिमेट्स तुज्या मतदारसंघान म्हाका दिसता ऑलमोस्ट 65-70 crore काम आमी टेंडर केल्लें आसा आनी काम चालू आसा 65-70 crore ऑनरेबल CMान एप्रुवल दिल्ले आसा सो आय थिंक द प्रोसेस ऑफ ओपनिंग द टेंडर्स एक्सपेंडिचर आनी वर्क्स विच आर कंप्लिटेड एन ऑन गोईंग इज वेल्युइंग टू ऑलमोस्ट 65-70 crore विद इन दीस स्पॅन ऑफ दीस 4 years सो आय थिंक आमी हे जे आसा आमी आमचे तुका प्रोमीस केल्ले भशेन कामां आमी केल्लीं आय वील इफ यू वॉन्ट आय वील हँड ओवर यू दीज नोटिसीस वीच वर्क्स हॅव बीन डन आनी कितें आसा विचारपाक स्पीकर सर खरेंच चीफ मिनिस्टराक आनी मंत्र्याक हांव वालो दिता कित्याक म्हाका 66 crore डेवलॉपमेंट CMान दिलें आनी तूं म्हणटा त्या प्रमाणे आनीक 60 दिले म्हणजे 1.106 crore मतदार संघान डेवलॉपमेंटाचो दिला आतां म्हाका विचारूंक जाय 1.90 crore आमी 5 transformer ते आमी टेंडराक घातल्या हांव मंत्र्याक रिक्वेस्ट करतां कितें फाटी हांवें हें वाजलोलो 1 circular दॅट यू आर एनहॅन्सींग 10%+5% ते तरी बेगीन करा न्हू तो तुमी पास करा सगल्यांची आमच्या 24 आमदारांची कामां जातली समजलें न्हू आतां इतलेंच न्हू तशेंच ही हे खांबे हे खांबे पडलेले ते आमच्या JEE-न आमकां बरें आमकां बरो हॅल्प केला तेणी रात दीस काम केला मोस्ट तुमचो SE ही वॉज वर्क डावन किलोमिटर्स टू किलोमिटर्स आनी तुमचे JEE आनी आमी ओल्ड JEE-कूय हाडले आमचे तेका लागून हांव तुका तुजें अभिनंदन करतां पूण म्हाका एकूच सांगचें तुवें हें सगलें काम जें टेंडर केलां तें हेंकां हें कशेय भाशेन म्हाका तूं
कितें कॉम्प्रोमाइज करून कितें करून म्हाजी कॉन्स्टिट्युएंसी करून दी. दीस इज माय से टू यू नंबर वन. नंबर टू हे आनी फुडें ही आमची एल टी लायन आहा एसटीची केली एसटीची केल्या उपरांत कितें आहा लोक सजमता कितें सगळे प्रॉब्लेम सॉल्व जातले म्हणून. गोंयान जेन्ना पासून झाडां आसतले आनी माड आसतले त्या पासून ही 24 hours लायट कोणाच्यानूच दिवचें ना दिवंक जावची ना. आंटिनान आनलेस ते लायटीक फूल अंडरग्राउंड केबलिंग कॉस्ट अबावट हांव कोणा कडेन उलयतालो तेन्ना इट इज कमींग 10,000 crores एन्ड इट्स अ प्रोजेक्ट ऑफ 10 years. हे जायत जाल्यार हे आमच्या गोंयकारांक रिलीफ मेळूंक शकता. पूण आयज सगळ्या गोंयांत काऊक पडलो थोडो पाटली पणजे उजवाड उरलो आनी फातोड जावलो हे कित्याक आयज एस टी लायन तुमी अंडरग्राउंड केबलिंग केली म्हणून. त्या खातीर हांव मागतां ताबडतोब म्हाका आनी दुसऱ्याचें सांगपाचें ना त्या खातीर म्हाका हे एस टी तिनूय विलेजी ती म्हाजे करून दी ताबडतोब करून दी म्हाका ब्रीफ कर कशें कितें कितें पळय तें ना कितें आहा तोंडान सांगलें आमी बरलें अशें जायना आनी ओटो चेतील म्हणटा डिस्टर्ब करपाक लागलो आनी ताका उलोवपाकूय दिवचो ना कितें मतल्या तूं सांग कित्याक युरी ओय सिरियस उशू तुज्या गाळान गाळान लायट असो ना स्पीकर सर डिस्टर्ब करता कितें. स्पीकर सर जो ऑनरेबल कलिगान जो प्रस्न मांडला ते न्यू ट्रान्सफॉर्मर स्टेशन जे बाकीचे तेजे 7 कडेन उरलेले तो टेंडर आमी फ्लोट केल्लो इन द मंथ ऑफ मार्च 25th पेंडेमिका खातीर खुबश्यो गोश्टी तुमकां खबर आसा स्पीकर सर की कोटेशनां जावन आनी मागीर तो एक्सटेंड एक्सटेंड करून जो तो इशू तेणें सांगला म्हाका दिसता अंडर चीफ सेक्रेटरी ते कमिटी जे रेट वाडल्या म्हणजे रेट आतां लोखणाची रेट केबलाची रेट सगळी वाडल्या ती सीचे आनी बाकीचे इवन पी डब्ल्यूची ही कमिटी करून तेका एप्रुवल दिल्ले आसा. सो दीस हॅज बीन एडीड टू द टेंडर्स आनी तो टेंडर जो आसा तुजो 15/11/2021 लास्ट डेट आसा फॉर सबमिशन आनी हे करता तेन्ना हो विशय स्पीकर सर दोन गोश्टी आसा स्पीकर सर की ह्या मतदारसंघान जे आज टोनी बाबान सांगलेले भाशेन की आमी कामां करता आनी एल टी लायन हांव म्हणना की रोखडी करूं शकता पूण आर एन आय अंडर जे जे ब्रिटल कंडक्टर आसा हे ब्रिटल कंडक्टर शॉर्ट शॉर्ट जे जे प्रॉब्लम जाल्या तेंकां आमी ऑलरेडी आर एन आय अंडर आमी घेतल्या पूण अंडरग्राउंड हो कामां टेंडर जातरी ही फुडली जी टोनी बाब सांगता ती आमी फुडें हातीन घेतली पूण पयलीं ही कंप्लीट ओपनिंग प्रोसेस जावन क्लोज करून एक्सपेंडिचर रेशा भाई सांगलां आय वील गीव यू 6 crores 34 lakhs जो जो आसा हो टेंडर सांताक्रूज फिडर अंडरग्राउंड प्लेईंग 11 KVA फॉर सांताक्रूज फिडर हे 650 crores जाता तेजो मागीर तुजो डिस्टन्स ऑफ मेर्सेज ओवर हेड टू अंडरग्राउंड मेर्सेज अंडरग्राउंड करपाक हेजेस 5 crores 91 lakhs जाता अशें सगळे तुज्या कामां जी सांगल्या की टोटल वेल्यू जो आसा हो ऑलमोस्ट तितलें जातलो आनी अंडरग्राउंडाचे एल टी लायन तूं सांगता स्पीकर सर ह्यो स्पीकर सर फुडें व्हरपाचें काम जें आमी केल्लें आसा फक्त इशू आसा की हीं कामां व्हरपाक कितलीं कामां आमी करूं शकता. सो म्हाका दिसता हेजे मतदारसंघान अशें केन्नाच कामां हेजे पयलीं जावन आसलीं स्पीकर सर इतलीं कामां आतां एग्जिक्यूट जी जातलीं थोडी एग्जिक्यूशन 23 crores काम चालू केल्लें आसा तुवें 23 crores म्हाका दिसता 11 lakhs काम ऑलरेडी चालू केल्लें आसा आनी तुजी बाकीचीं कामां चालू आसा. सो हीं कामां ह्या मतदारसंघान हेजे पयलीं केन्ना करूं ना स्पीकर सर टोनी बाब आपणाचें काम फॉलोअप करीत रावतालो आनी ऑनरेबल सीएमान प्रॉमीस केल्ले भाशेन तांकां जी गोश्टी करपाक जाय ह्यो गोश्टी आमी चालू केल्ल्यो आसा आनी अगेन शुअर यू टोनी बाब की आमी एज एज पर इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचे की हीं कामां चालेक लावपाचे विदीन द नेक्स्ट 2 months वी वील सी दॅट दीज वर्क्स आर स्टार्टेड आनी युअर कॉपरेशन इज रिक्वायर्ड. हांवें तुजे इनॉग्रेशनाकूय सांगलेलें तिका कितें जाता तुजे ओशीर रस्ते आहा आतां हो रस्तो जो कट केला तुवें पयला जो ऑलमोस्ट 1.5 kilometers आमी कट केल्लो थिंगा केबल घालपाचो ट्रेंचान घालता पूण थिंगा ओशीर आसले कारणान ट्रॅफीक ब्लॉक जाता मागीर लोकांचो विशय दुसरे भाशेन जाता स्पीकर सर. सो स्पीकर सर एक गोश्ट तुवें कॉपरेशन दिवपाक जाय तुमच्या लोकांनी कॉपरेशन दिवपाक जाय आनी आतां पावस गेल्लो आसा सो फास्ट कामां करया आनी वी शूड बी एबल टू कंप्लीट बिफोर द नेक्स्ट रेंज स्पीकर सर. स्पीकर सर माय लास्ट सप्लिमेंटरी हेकूच विचारता स्पीकर सर हे आतां तुमी मंत्र्यान तिसर तूं उलयत रावता बरें दिसभर तेका तूं कोणा तीन तिसर हांव उलयतां स्पीकर सर हॅलो मी हांव एकूच विचारता तुकडेन स्पीकर सर आय वॉन्ट टू आस्क ओन्ली माय लास्ट सप्लिमेंटरी पळय
तुम्ही आता इतले म्हाका इतले डेव्हलपमेंट तुम्ही दिले इतले दिल्या नंतर माझे अभिनंदन सीएमान केले तुकाय केले आता हे जरी तर ऑपरेट करतलो जायत जाल्यार म्हाका स्टाफाची चड गरज थर्ड सप्लिमेंटरी ही थर्ड सप्लिमेंटरी स्पीकर सर थर्ड सप्लिमेंटरी उलयता हे आता तुवें जरी तर इतले म्हाजे काम करून दिले म्हाका याद आहा एक दीस सांताक्रूज गांवान आयल्लो तेन्ना तुवें म्हटलेले तूं बीजेपीन जॉयन जा आपूण तुका सगळीं कामां करून दितलो म्हणून आनी हांव म्हणटा तुवें बरेंच करून दिले आमी हेवटेन पावल्या तुवें करून दिले आतां हे ऑपरेट कोण करतलो हे ऑपरेट कोण करतलो ते सांग म्हाका तूं आय वॉन्ट स्टाफ स्पीकर सर मंत्र्यान म्हाका सांगचें तूं म्हाका इल्लो स्टाफ दिता तो म्हाका जाय प्लीज सर Yeah, I'm taking it. I'm taking it. See, I'm taking it. When I'm studying, please sit down. When I'm studying, please sit down. Speaker, sir. जे आमचे तरुण बाबान सांगले भाशेन ही कामां फुडें व्हरपाची जे एंटायर सांताक्रूज कॉन्स्टिट्युएंसी जी कामां आमी फुडें घेतलेली आसा एल टी सोडून 11 KVA एस टी लायन जी अंडरग्रावंड केबलिंगाचें काम चालू आसा हे टेंडरूय फ्लोट करून आय एश्युअर टोनी बाब दॅट ऑनरेबल सी एम हॅज ऑलरेडी गिवन डायरेक्शन की ही कामां उरची ना फॉर एक्सपेंडिचर सँक्शन आनी ऑन बेसीस ऑन दॅट वी वील वर्क आवट दीस वर्क्स आर कंप्लिटेड इन अ टायम बाउंड मॅनर ओनली तुमचे पंचायतीचे तुमचे कॉपरेशन आय वील गीव यू अ बार चार्ट जे कशें आसा तूं टॅक्निकल मनीस बार चार्ट करून दिता आनी ते भाशेन तुमी मातशें स्पिकर सर तेणें फॉलोआउट करचें आनी खंय तरी अडचणी येता तेंचो आमकां सपोर्ट नेक्स्ट क्वेश्चन प्लीज श्री विनोद पालेकार जय सालोंकार विजय सरदेसाय प्लीज कॉल आउट योर क्वेश्चन सभापती महोदय म्हजो प्रश्न आसा 2C माननीय समाज कल्याण मंत्र्या नंबर 2C आन्सर एज पर रिप्लाय सभापती महाशय समाज कल्याण खातें हें एक अत्यंत म्हत्वाचें आनी संवेदनशील अशें खातें आसा ह्या समाजा मार्फत कोणाचेरूच खंयच्याच जाती जमातीचेर अन्याय जावप हें अत्यंत खेदजनक आसता त्यामुळे म्हाका एक म्हत्वाचो असो प्रश्न विचारूंक जाय आनी भगवद्गीतेन श्रीकृष्णानूय सांगला हेचेर की जातस्य ही ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात परिहार्यर्थे न त्वं शोचितुम अर्हसि म्हणजे कितें की जे कर्तव्य करता आसतना खंयच्याच जाती जमातीचेर अन्याय जावचो न्हू हें भगवद्गीतेन सांगलेलें आसा मनीस जन्मांक येता मरता आनी परत मेल्लो मनीस जन्मांक येता पूण जे एक रिजर्वेशन आसा भंडारी समाजाचे ते भंडारी समाजाचे रिजर्वेशन तुमी सारके दिले वो ना तुमी आन्सरान म्हणला की आमी ते सारके दिला म्हणून पूण ज्या प्रमाणे परिस्थिती आहा आनी परिस्थिती दाखयता त्या प्रमाणे भंडारी समाजाचेर संपूर्णतः अन्याय जाल्लो आसा आनी म्हाजे कर्तव्य जाता की ते ह्या सभागृहाचे हे सर्वोच्च अशे सभागृह आसा आनी ह्या सभागृहाच्या निदर्शनांक हाडप हे म्हाजे कर्तव्य ठरता अनुसुचित जाती आनी जमाती हांकां तुमी 61% दिता पण इतर मागासवर्गीयांचेर तुमी असो अन्याय कित्याक करता हे म्हाका तुमी नम्रपणान हांव निवेदन करता सर माननीय आमदाराचो जो प्रश्न आहा एक्चुअली तेंचो आयज ह्या डिपार्टमेंटाक क्वेश्चन कितें क्वेश्चन म्हणजे कितें खंय अन्याय जाला आनी कसो अन्याय जाला प्रश्न सारको सिंपल आहा प्रश्न असो आहा की तुवें उत्तरान सांगला की भंडारी समाज म्हणटा ताका स्पेसिफीक ओबीसी भितर सेपरेट कोटा रिजर्वेशन करपाक प्रोविजन ना आनीक तांकां प्रोमोशन गव्हर्मेंटान करपाक प्रोविजन ना आतां हांव तुका दाखोवन दिता की प्रोविजन आसा म्हणून नरेंद्र मोदीच्या गव्हर्नमेंटात 127 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट पास केला तातूंत लेजिस्लेशन्स हॅव द राईट टू डिसाईड युअर ओन लिस्ट ऑफ ओबीसीस बॅकवर्ड अँड मोस्ट बॅकवर्ड म्हणून करूं येता ताजेर दोन सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आहा एक जजमेंट आहा इंदिरा सावने म्हणून 1992 9 जज बेंच थंय म्हणटा कितें की कॉन्स्टिट्युशनल बार ना जाल्यार गव्हर्नमेंटाक
आळावपाक कांयच हें ना. बॅकवर्ड क्लासीस आनी मोस्ट बॅकवर्ड क्लासीस तुज्यान करूं येता म्हणून. दुसरें अशें आसा की 2020 स्टेट ऑफ पंजाब वर्सीस दविंदर सिंग सब क्लासिफिकेशन म्हण तें एलाव केलां. 7 बँच जज आसा. हें जेन्ना आमी सांगतात हाजेर आमकां तुजे कडेन डायरेक्ट एक अश्युरंस जाय. अश्युरंस वेदर यू वील डू दीस कोटा विद इन कोटा जितलो हो दिवचो ना इतलेंच सांग. सगळे गोंयचे जनतेक दिश्टी पडटा. तुमी टायम पास केला कोणाचेर डिस्कशन घे. कापासदाद आहा जाल्यार डिस्कशन घे. गव्हर्मेंट क्लियर आहा. भंडारी समाजा खातीर क्लियर आहा जाल्यार डिस्कशनाक हांव चॅलेंज करता तुमकां. चल वी वील गो टू द नेक्स्ट आयटम. तुमच्या ह्या आमदारांक वापरून टायम वेस्ट तुमी केल्लो आहा. तुमकां तर गट्स आहा जाल्यार तुमी हे करात. Zero or no, to be mentioned. Mare, tu sang mare. We want a discussion on this. Already so time. Maybe you can ask. Maybe you all have passed the time. People of Goa have seen how you all are wasting Wilfred, time. Wilfred D'Sa. Antonio Caetan Fernandez. Speaker sir. Zero mentioned. Fear and anxiety in the minds of villagers from Chimbel village as due to non-availability of primary health sub-center. At a village, people find difficult in getting the necessary health care facilities on daily basis, although service as such COVID-19 vaccination and swab testing facility ID available. As the quarter near old age home was in deliberate condition, health center was shifted to Bamboli BSNL quarters. Request government to carry out necessary repairs to the quarters belongs to IPA Proved area near old age home Chimbel and start full-fledged primary health sub-center. Speaker sir, zala kide jenna hav inspection an gelo tinga hav nako thode amche engineer aha te housing an aha te. I don't know why they have given that it is not fit for occupancy mhanun. Jenna hav gelo kidyak maka knowledge aha mhanun titun gelo ani te engineerangu apoyle eka zala kide zonela modlya slab maso repair korpak ja itlech kaam aha teje. कित्याक आमचे हेल्थ सेंटर चिंब्याच्या लोकांक भरपूर त्रास जाता. आनी फाटी एक व्हिडियो देखून वायरल जाल्लो तुमी पळयलो आसतलो. हाचेर एक ताबडतोब एक नोंद घेवन ते रिपेर करून हाचेर एक आमकां ते चिंब्याच्या लोकांक त्रास जाता. थिंगा बसी सारक्यो ना. थिंगा पणजे येवचे पडटा. पणजे सावन परते बांबोली येवचे पडटा. देर थिंगा लोकांक धरता सुविधा मेळ्ळी. आमचे PHC इज डुईंग वेल अंडर द लिडरशीप ऑफ डॉक्टर जूड इज डुईंग व्हेरी वेल. तेन्ना हांव हेल्थ मिनिस्टर ना तेन्ना हांव चीफ मिनिस्टर. तुमी मातशे हेजेर मातशे नोंद करून क्लेफास डायस नॉट टेकिंग अलेक्स रिजनल हजार Speaker sir, fear and apprehension in the minds of the citizen with letters issued by various village panchayat instructing to deposit 1% of cess of the estimated cost of construction from 1-1-2009 within 15 days as per order dated 2008. Will the Honorable Minister therefore clarify whether recovery of labour cess has been initiated, which has been initiated by Director of Village Panchayat 12 years after issue of order? Will there be any waiver for these citizens, some of them, especially in the pandemic? Because jay pandemic time ache jottori cess recover gottolo jalyari tenge mashe whether any waivers will be there. That's all. Oh. Minister replying. One number, okay. Mr. Rohan County. Speaker sir, zero or gyocha pehli, kaal ave breach of privilege, speaker agada attention agadile, that we need direction monon. Direction on the question which was raised on Goa Cancer Society. स्पीकरान सांगिल्लें आज डायरेक्शन दिता म्हण डिसिजन. आय वूड लायक टू नो द डिसिजन ऑफ द स्पीकर ऑन द ब्रीच ऑफ प्रिविलेज अंडर रूल 76 एड मूड नंबर 1. स्पीकर सर, झिरो अवराक
fear and anxiety in the minds of all government employees due to the following concerns that affect their employment and benefits of employment. Number one, pendency and anomalies in the payment of arrears as per the 7th pay commission in various government department institutions like Sanjay School at Porvori, RDA, IDC, etc. Speaker sir, ek side 10,000 nokranche golap jata and dusrya side 7th pay che arrears ataparyant pay jaina ani tanka 7th pay ojun lagu hi jaina. Dusre speaker sir, non settlement of gratuity, pension and other government benefits wherein there have been instances of the government paying gratuity pension amount after deducting certain amount without prior intimation due to government lapses, thereby causing suffering to the widow children of the manchacha jo manis jo mela taji widow ji asta taka ye tras bhogche patta. Aaj problem kide ala speaker sir, ek case ashi majya pude aili jatutlyan taka ji gratuity manje bail manis don burgi taka ji gratuity pay javpachi ashilli jav jav 7 lakh rupya तातुतले 5.5 लाख एकात वेळ डिडक्ट करता बिकॉज ऑफ सम प्रॉब्लेम्स फेस्ड बिकॉज ऑफ गव्हर्नमेंट इश्यूज आणि दे गिव्ह अ डिडक्टेड अमाऊंट ऑफ ग्रॅच्युटी ऑफ 1.55 लाख. आता स्पीकर सर, खंय बरयल्ले कायद्यान आसा जी मनीस विधवा बायल ज्याका कांयच ना घरान दोन भुरगीं आसा संकट आयिल्लो आसा आनी तुमी सडनली एक वेळ सगळें डिडक्शन करून काडटा, सीएमाच्या नजरेक हें हाडूंक सोदता. तिसरे स्पीकर सर, नॉन रेग्युलरायझेशन ऑफ पीपल हू आर एम्प्लॉयड ऑन टेम्पररी ऑर कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस फॉर मोर दॅन 5 इयर्स डिस्पाइट द एश्युरन्स ऑफ द एक्स चीफ मिनिस्टर मिस्टर श्री मनोहर परिकर इन द असेंब्ली टू रेग्युलरायझ देम. स्पीकर सर, आम्ही सरकारान असताना पॉलिसी काढिली 5 वर्सां वयर जे कोण टेम्पररी आसा तांकां आमी परमनंट करतले म्हणून. आज पर्यंत ताजेर जायना आसतना 10,000 जॉब्स काढिल्ले एडवर्टायज जावंक सोदता सरकार करूंक सोदता. मुख्यमंत्र्यांना हे सांगपाची गरज असा की या लोकांचे कॉन्ट्रॅक्च्युअल जे असा जे 42, 43, 40 वर्षांचे झाले 8-10 वर्षां कॉन्ट्रॅक्टर काम करता त्यांची व्यवस्था किती असतली हातून काय म्हणून. चौथे स्पीकर सर, इश्युअन्स ऑफ नोटीस फॉर वेकेटिंग गव्हर्नमेंट क्वार्टर्स पोलीस क्वार्टर्स एस्पेशली टू सिंगल पेरेंट्स ड्युरिंग द टेस्टिंग कोविड टाइम्स. सडन डिस्प्लेसमेंट इज नॉट पॉसिबल फॉर पीपल इन मिड्स्ट ऑफ दिस पॅन्डेमिक अँड अनएम्प्लॉयमेंट इन द स्टेट. देअरफॉर सर्टन एक्सेप्शन शुड बी कन्सिडर्ड ऑन ह्युमॅनिटेरियन ग्राउंड्स. स्पीकर सर, जी बायल मनीस विधवा आता घरा भुरगीं आसता ताका सडनली SP पुलीस समज धरले जाल्यार वेकेट करपाक लायता. वेकेट करता आसतना तांकां पेन्शन हार्डली 7,000, 6,000, 8,000 मेळटा. त्या पेन्शनान तांकां दोन आयच्या एस्कलेटींग कॉस्टान तांकां स्वता हें सांबाळूंक जायना. त्या टायमार तुमी ताजी घरूय काडटा. जे स्कूल शिक्षण बाकीचे सगळे चॅलेंजीस जे आसा ऑनलायन त्या टायमार पॅन्डेमिकाच्या वेळार तुमी अक्षरशा पुलिसेच्या लोकांक काडल्या. जे लोक सर्विसेन आशिल्ले जे भायर पडले तांची बायल मनशांक आज इनसेक्युरिटी जाल्या, ती आज घरा उरतली काय ना. एक म्हयनो पयलीं तुमचो DGP येवन स्वता 4 फॅमिलीक काडले. म्हाका मुख्यमंत्री हाचेर नजर घालपाची गरज आसा. इफ ही इज नॉट अवेअर देन दीस इज वन मोर टॉपीक विच आय एम गेटिंग इन टू हीज नोटीस. एन्ड लास्ट स्पीकर सर, द पेंडिंग इन्क्रीज इन द सिलिंग लिमिट ऑफ 3.5 लाख ऑन अपॉइंटमेंट मेड्स ऑफ कंपेन्शनेट ग्राउंड वाईड नोटिफिकेशन डेटेड 1/12/2015. स्पीकर सर, सिलिंग लिमिट कंपेन्शनेट ग्राउंडार वाढोवपाची गरज आसा. OBC जावं बाकीचे जावं 8 लाख केल्या जाल्यार हातून जेन्ना इन्फ्लेशन सगळें वाडटा जाल्यार हांगा तुमी स्टॅग्नेट जी 3.5 लाखाची लिमीट हाडून दवरल्या 2015च्यान ती वाडोवपाची गरज आसा. हे 5 गोश्टी ज्यो मुख्यमंत्र्याकडे हाडल्या, काम्स अंडर द परव्यू अँड द डिपार्टमेंट्स ऑफ द चीफ मिनिस्टर. HBA काढलेच, थंय इंट्रस्ट पे कर. मेल्ल्या मनशाक ताका सपोर्ट करच्या पेक्षा कंपेन्शनेट अजून केस जावच्या पयलीं एक कॉटस तुमी खाली करतात. हेवटेन ग्रॅच्युटी वन टायम तुमी सेटल करपाक सोदतात. हातून स्पीकर सर, गव्हर्मेंट एम्प्लॉय वतलो खंय आनी करतलो कितें? आय वूड आस्क द चीफ मिनिस्टर टू प्लीज इंटरवीन दीस इन दीस मॅटर अँड गीव मेक अ स्टेटमेंट इन दीस रिगार्ड. CM सांग न्ही. नोटेड स्पीकर सर. नोटेड म्हणजे कितें? दे सिरियस कन्सर्न्स. हांव ढवळीकर अनुभव MLA. दोस ताजो 8 वाजदीस ताका शुभेच्छा दिता आनी ताणें योग्य डिसिजन हाजेर घेवचें मना पसून मुख्यमंत्र्यांनी ताणें अशें हांव नमूद करतां. फियर एन्ड एन्झायटी इन द मायंड्स ऑफ द पिपल ऑफ मुर्डी खांडेपार ड्यू टू प्रपोज कंस्ट्रक्शन ऑफ बंदारा ऑन रिवर खांडेपार वीच शॅल डॅमेज द इकोलॉजी बायोडायवर्सिटी फिश अँड spices and also damaging of agricultural crops, damaging of houses due to flooding etc.
thus inviting man-made disaster and government intention towards the same. खरे म्हणजे काल प्रश्न आशिल्लो म्हजो आणि तो प्रश्न आयलो ना. खुद्द वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटान म्हाका जें उत्तर दिलां ताच्या हाजे प्रमाणे खुबश्यो गोश्टी ह्या आन्सरांत नाशिल्ल्यो. हांव इतलेंच सांगतां की अंदू थंय फ्रॉड जालो. 4.5 मीटर ते 5 मीटर हायटीचेर उदक चडलें आनी सगळीं घरां जीं नदी किनारे आशिल्लीं तीं सगळीं बुडलीं. तातूंत एक देवूळ आशिल्लें ताजे घुडा पर्यंत उदक गेलें 5.5 मीटर हायट. दुसरी गजाल, PWDचे मंत्री हांगा आसा आनी एज ए पेरंट डिपार्टमेंट तुमी जो प्लांट थंय घेता ताजी NOC घेतले तांचे कडच्यान हो एक प्रश्न. जे रस्ते तुमी थंय काडल्या ते तुमकां पर्मनंट जाय, इरिवोकेबल पावर ऑफ एटर्नी तुमी घेवपाक जाय, ते तुमी घेवना. इरिवोकेबल पावर ऑफ एटर्नी तुमी घेवची म्हणून तुमची सर्कुलरां, गव्हर्मेंटाची सर्कुलरां आसा आनी ही घेनासतना हे सगळे टेंडर प्रोसेस तुमी कशें करता, हो दुसरो प्रश्न म्हाजो. आनी ज्यो NOC तुमी घेतल्या तातूंत सुद्दां सब्जेक्टू आसा. CRZ-न ज्यो NOC दिल्या तातूंत सब्जेक्टू आसा. NOC ज्यो रोडां दिल्या त्यो टेम्पररी NOC घेतल्या. आनी हो जर प्रोजेक्ट जर तुमी घेतलो आसत जाल्यार मॅन मेड डिजास्टर जातलें. दुसरी गजाल, जो तुमी गांजे उजगांव प्लांट करता ताजे ऑलरेडी ह्या एस्टिमेटांतल्यान तांच्या 14 कोटीचें काम तांचे हातूंत आसा. जें काम सावयवेरे आनी बाकी कडेन उदक दिता थंय टांक्यो सुद्दां बांदल्यो उदकामाचेर आनी फक्त पायपलायन आनी प्रोजेक्ट कंप्लीट जाले बरोबर तें उदक व्हरून थंय दिवपाचें. तुमी कोणा खातीर हें करतात म्हाका कळना. आनी 100 कोटी हें जें काम 2004 SEZ-ा खातीर सेजा तुमच्या सिप्लान घेतिल्लें 24 कोटी PWDक दिवपाक थारायलें. PWDच्यो फायली काडा आनी पळया, रिजेक्ट केला प्रोजेक्ट आमी तो आनी हे पयशे सिप्ला डिपॉजीट करपाक आशिल्ले. हो जेन्ना अशे प्रोजेक्ट तुमी घेता तेन्ना सारासार लोकांचो विचार करपाक जाय. अंदू थंय 4 घरां बुडून पडल्या, मातयेचीं घरां पडल्या. आजून थंय जवळ जवळ 18 घरां मातयेचीं आसा जीं मोडून बांदपाक जाय. हीं कशी कितें मुखार जातलीं हांव नकळो, पूण ती करत आसतना हो अकस्मात प्रोजेक्ट घेवप जो लोकां नाका. आनी पंचायतीची NOC आसा, परत पंचायतीन विथड्रॉ केल्ली NOC आसा, ताचेर हांव उलयना. कारण एकदां पंचायतीन दिली की तो प्रोजेक्ट घेतलो ताचेर परत आमी ती विथड्रॉ करूंक शकता काय कितें हें पंचायत डायरेक्टर आनी पंचायत डिपार्टमेंटान पळोवपाचें आसा. पूण हें सगळें करता आसतना मनशांची काळजी तुमी घेतले काय कितें, हो म्हजो प्रश्न आसा. आनी ताका आन्सर दियात. आज बरो दीस आसा तुजो, तुवें लोकांक वाचोवपाक जाय आनी लोकां खातीर काम करपाक जाय. सर आजूच कसो आयलो स्पीकर. सर हांवें एज अ मिनिस्टर म्हणून आनी CM हेजे तुजे सगळे जे सजेशन आहा ग्रिवन्सीस आहा तुजी नोट केल्ले आसा आनी वी वील लूक इन टू द मॅटर. ऑनरेबल MLA सुभाष, MLA सुभाष शिरोडकर इज नॉट देयर. MLA दयानंद सोपटे. स्पीकर सर, fear and anxiety in the mind of employees who are working on contract basis for many years in various department like forest department, electricity department, health department, PWD, director of panchayat. Speaker sir, Baba Rohan Khotein ullekh kelo ya sarkaran asle amche vegvegle mhanje ya goyen वेगवेगळी जी डिपार्टमेंटां आसात आनी ह्या डिपार्टमेंटान ह्याच आमचे गोंयची भाव भयणां काम करतात. कितलीशींच वर्सां काम करतात. जशें हांवें मेन्शन केलें की फॉरेस्ट डिपार्टमेंट आसूं, इलेक्ट्रिसिटी आसूं, हेल्थ आसूं, PWD, इवन डायरेक्टर ऑफ पंचायत, साहजिकच तांकां फॅमिली आसा. वर्सां कोणाक रावनात, वर्सां वाडत आसतात. आनी आमच्या जे नियम जे आसात, RR जे आसात, रिक्रुटमेंट रूल,
एज फॅक्टर आसा आनी जेन्ना 45 इयर्स सोंपतात सोंपपाक येतात तांचे आनी तांचे फॅमिलीचे टेंशन वाडटा. ताचे खातीर सरकार कडेन मागता हांव, आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांक खबर आहा गोंयची जनतेची प्रॉब्लमां, प्रामुख्यान जी जॉब करतात, जे जॉब करता आसतना खंय तरी कितेंच ना जाल्यार असो कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्ट डेली वेजीस म्हूण जॉयन जातात. पूण आमी त्या अशा लोकांक, आमचे जे गोंयकार आहात, भाव भयण आहात, तांकां न्याय म्हणजे जस्टीस दिवपाची गरज आसा. आनी जर दिलें ना जाल्यार म्हाका दिसता खंय तरी आमीच ज्यांच्या मताचेर आमी आमदार जातात, मंत्री जातात, तेच तांचेर अन्याय करतात अशी मानू शकतात. म्हणून गोष्टी ज्यो आसात, आमचे आदरणीय मुख्यमंत्री आहात, वेगवेगळ्या जी हांवें नांवां घेतल्या त्या डिपार्टमेंटाचे आमचे मिनिस्टरय आसात, भरपूर जॉब आदरणीय मुख्यमंत्र्यान वेगवेगळ्या डिपार्टमेंटाच्यो एडवर्टायजमेंट दिल्ले आहात, रिक्रुटमेंट प्रोसिजरय सुरू जाल्लो आहा. तेन्ना अशी जी आमचीच भाव भयणां जी डेली वेजीस ऑर कॉन्ट्रॅक्ट बेजीसचेर कितलीशीच वर्सां, म्हाका सांग दिसता काही डिपार्टमेंटान मोर दॅन 10 इयर्स 15 इयर्स. हांव म्हणिना, हांव तांकांय ब्लेम करिना, तुमच्या पयलीं म्हणजे ह्या भारतीय जनता पक्षाचो जो सरकार जो आसा ताच्या पयलीं आमचे फुडल्यान जे बसल्यात ओपोजिशनान 2-4 आमचे मुख्यमंत्री आहात, दिश्टीपद आदरणीय ते आहात, तेंचो रिस्पेक्ट आहात, तेन्ना जालें ना, पूण आतां तरी तेंकां जावचे, तेंकां न्याय मेळून दिवचो. त्याच बरोबर आमचे सेंट्रल गव्हर्मेंटाची नरेगा स्कीम जी RDA अंडर आमी इम्प्लिमेंट करता, म्हाका याद जाता 2007 ते नरेगा स्किमीक फुडें व्हरपाक आमी ग्राम सेवक म्हणून अपॉयंट केले. आज खंय फक्त 12,000 म्हणजे जवळ जवळ 13-14 वर्सां जाली काम करतात, 12-12,500 रुपये पगार मेळटा. हांव विनंती करता आदरणीय मुख्यमंत्री, त्याच बरोबर आमचे RDA मिनिस्टर, की अशे भुरगे जे काम करतात, हांव जाणा हांव म्हणिना तांकां फिक्स करात, पूण नक्कीच तांचे खंय तरी पगार जो आसा हो पगार आमी वाडोवपाची गरज आसा. आनी चड उलयना पूण इतलें सांगता, एक करपाची गरज आसा, कारण ते केन्ना अशें म्हणिना इलेक्शन टायमार आमकां तुमी 10-15 वर्सां अशें ताटकळत दवरल्यात, लोमकळत दवरल्यात, काम करून घेतात आनी फक्त मतां म्हाका घेतात अनो. म्हणून परत एकदां रिक्वेस्ट करता ह्या सभागृहांत की कन्सर्न डिपार्टमेंटाचे आमचे जे मिनिस्टर आहात, आदरणीय गोव्याचे जे मुख्यमंत्री आहात, तांचोय विचार करचो आनी तांकां न्याय दिवचो. थँक्यू स्पीकर सर. CM स्पीकर सर, काल माननीय प्रताप सिंग रावजी राणे यांच्यानी विजन फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द ॲग्रिकल्चर अँड अलाइड सेक्टर्स द वे टुवर्ड्स द मेकिंग गोवा सेल्फ रिलायंट, स्वयंपूर्ण गोवा, हे ऑलरेडी हांव प्लेस सगळ्या जाणांक कॉपी जी आसा ही कॉपी दिवपाक लायता, जी ICRR विथ द ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, वॅटरनरी ह्या सगळ्यांच्या बरोबर बसून जी कॉपी काढल्या ती कॉपी डिस्प्ले करची. डॅट इज वन थिंग. दुसरे, तुम्ही म्हाका शुगर केन इन गोवा एरिया विच इज एन 546 हॅक्टर, इट इज 1,365 एकर्स, आनी प्रोडक्शन आतां पर्यंत हायस्ट जे जाल्ले म्हणजे फाटले बंद करच्या पयली इट इज 35,000 मॅट्रीक टन हायस्ट प्रोडक्शन जाल्ले, बट लास्ट इयर ते मागीर कमी 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 करीत जायत येयल्ले आसा. 35,000 मॅट्रीक टन हे हायस्ट प्रोडक्शन जाल्ले. ना 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 35,000 मॅट्रीक टन ना, लास्ट इयर जे आमी पेमेंट जे शुगर फॅक्टरी जेन्ना बंद जाल्या पळय न्ही, इट इज समथींग 22,000 मॅट्रीक टन, हायस्ट वॉज 35,000. हय, 22,000 मॅट्रीक टन म्हणजे 3 वर्सां पयली शुगर फॅक्टरी बंद जावच्या पयली जाल्ले ते 22,000 मॅट्रीक टन. बरोबर आसा. मॅक्झिमम हेका लागून दॅट इंडस्ट्री हॅज टू सर्वायव्ह, द फार्मर्स हॅव टू सर्वायव्ह, ते लँड दिन ते सर्वायव जावतले काय ना तेही जोडले. तू जे सांगता पळय न्हू, त्या खातीर तेची व्यवस्थीत रित्या जो सर्क्युलर काढला पळय तो काढून पळय एकदा. हांव जे फक्त उलोवंक ना, डॅट इज नोटिफायड. जे रेट सांगला तुका हांवें 3,000, 2,800, 2,400 ते नोटिफायड केले आनी तेज्या प्रमाणे पेमेंटूय केलो. सहकारी साखर कारखान्याचेर पयलोच विषय काढला, तुम्ही से दिवपाचो आसा.
तुम्ही दितले काय ना कॉलिंग अटेंशन. तिसरे फावट हांव ह्या सभाग्रहांत तुमचे कडेन तिसरे असेंब्ली संजीवनी सहकारी साखर कारखान्याचेर कॉलिंग अटेंशन मागलां. थर्ड टायम तुम्ही दिता की ना आनी तुमचे कॉलिंग अटेंशन क्रायटेरिया कितें हाचें डिसिजन दिया म्हाका. दोन दिसांचें अधिवेशन आसा, जवळ जवळ 17-18 कॉलिंग अटेंशन आयल्या. सो आय कॅनॉट ॲडमिट इच अँड एव्हरी कॉलिंग अटेंशन. सो प्रत्येक दिसा दोन घेवचे पडटात, त्या प्रमाणे हांवें ॲडमिट केलेले आसा. दोनूय एकाची कॉमन दिवप अशें आसा. हा काल तुमी दिगंबर कामतीक दिलां, आजूय दिलां. सो ताचे ऑपोजीट ना. तूं बस, तूं बस, आयकतरी. डिपेंड्स अपॉन द सब्जेक्ट. म्हणजे कालचो प्रश्न ना, प्रश्न तो ना इम्पॉर्टंट. आजचोय सब्जेक्ट इम्पॉर्टंट. आज इम्पॉर्टंट असा हांव तुमका विचारता तुमचो क्रायटेरिया कितें काय म्हणून. तूं सांगलेलें हांवें दिसाक दोन घेवंक मेळटा. हांव नाल्या व्हॅली जाता. तुमी म्हाका सारके तीन फावटी तुमी जर म्हाका वन थिंग अंडर 309 यू कॅनॉट आस्क मी लायक दीस. कॅनॉट आस्क मी लायक दीस. कॅनॉट आस्क मी लायक दीस. यू नॉट लायक दीस. टीएमसी काय एमजीपी? आत पुतोडे दी स्पीकर सर. आत पुतोडे दी आत पुतोडे दी या थोडे डिस्कशन करूया. अंडर 309 यू कॅनॉट आस्क चॅलेंज माय माय डिसिजन. यू कॅनॉट आस्क मी एनीथिंग. आत पुतोडे दी गॉट इट. नी दोन दिसांची असेंब्ली असा 17-18 कॉन्स्टिट्युशन हा. यू टू थिंक ओवर इट. हाउस इज अर्जंट अप टू 2:30.